भारतीय जनता पार्टीचा जय हो। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पुणे लोकसभेचे उमेदवार म्हणून पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं नाव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार असणार आहेत। मी अण्णांचं भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। गेले अनेक दिवस कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा होती की पुण्याचा
भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार कोण असणार आणि भारतीय जनता पार्टीने पुणे शहरातलं एक तरुण नेतृत्व ज्यांनी महापौर म्हणून पुणे शहरामध्ये अत्यंत चांगलं काम केलं, कोविडच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेचं नेतृत्व करत सामान्य माणसाला दिलासा देणारं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं, गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या, अशा मुरलीधर मोहोळांना या ठिकाणी पुणे लोकसभेचं उमेदवार म्हणून आज पक्षाने घोषित केलेलं आहे। मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेतनं मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। कार्यकर्ता हा संघटित आहे, संघटना ही तयारीत आहे आणि महायुतीची पुण्यामध्ये एक ताकद आहे। या सगळ्या आधारावरती देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे केंद्र सरकार काम करते, राज्यामधलं महायुतीचं सरकार जे काम करते, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांच्या नेतृत्वाखाली काम करणारं महायुतीचं सरकार असेल, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून जे चांगलं काम देशामध्ये केलं गेलं या आधारावरती पुण्याचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचाच होईल आणि तो मुरलीधर मोहोळांच्या माध्यमातून मोठ्या मताधिक्याने निवडून येईल। मी पुन्हा एकदा मनापासून भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने, तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने अण्णांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार। खरं तर सर्वप्रथम मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व पक्ष नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देईन की या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुणे लोकसभेचा उमेदवार म्हणून मला आज त्यांनी संधी दिली आहे। माननीय देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहेत, माननीय अमितभाई शहा, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डाजी, आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, माझे संघटनेतले आमचे कुटुंबप्रमुख, आमचे पालक माननीय बावनकुळे साहेब, आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, या सर्व नेतृत्वाला मी एक माननीय आठवले साहेब, या सर्वांनाच मी खरं तर या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं धन्यवाद देईन। व्यक्ती म्हणून जरी माझं नाव आलं असलं तरी एक नक्की आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता करतो। सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे पक्ष हा उभा राहतो। मी 1992-93 साली वॉर्डाचा अध्यक्ष होतो, संघटनेत अनेक जबाबदाऱ्या मला संघटनेने दिल्या, मी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा काम केलं, या शहराचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा मला माझ्या पक्षाने काम करायची संधी दिली, पुणेकरांनी मला 4 वेळा महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि आज एक लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास पाहता मला कार्यकर्त्यापासून लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षातच होतं। आणि म्हणून व्यक्ती म्हणून जरी मी असलो तरी आमच्यातला प्रत्येक जण हा कार्यकर्ता, हा मी प्रत्येक जण कार्यकर्ता उमेदवार म्हणून पाहतो याच्याकडे। आज प्रकर्षाने माननीय खासदार स्वर्गीय गिरीशभाऊ बापटांची सुद्धा आठवण आम्हाला सगळ्यांना नक्की होते की 40-50 वर्ष या शहरातलं सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी काम केलं आणि आज त्या जागेवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे पुणे हे जगाच्या नकाशावरती आमचं एक सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं पुणे, एक मोठ्या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेलं हे शहर, अलीकडच्या काळातली आयटी हब म्हणून त्याची नव्यानं झालेली ओळख, उद्योगांसाठीचं एक मोठं शहर म्हणून पाहिलं जातं, अशा अनेक अर्थानं पुणे शहर हे जगाच्या नकाशावरती आपलं स्थान राखून आहे. इथली सांस्कृतिक जी जडणघडण आहे, जी परंपरा आहे, त्या परंपरेला साजेसा अशा पद्धतीचं भविष्यातलं काम, या शहराच्या भविष्यातल्या 50-100 वर्षाच्या विकासाचं व्हिजन हे निश्चितपणे आम्ही सगळे डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत. आणि म्हणून मला विश्वास वाटतो मागच्या 10 वर्षात मोदीजींनी या शहरासाठी केलेलं काम, अनेक मोठे प्रकल्प या शहराला माननीय मोदीजींच्या सरकारने दिले, स्वप्नात असलेली मेट्रो आमची प्रत्यक्षात आज सुरू झाली, चांदणी चौकासारखा मोठा प्रकल्प सुरू झाला, या ठिकाणी नदी सुधारणासारखे नदी पुनर्जीवन सारखे प्रकल्प सुरू झाले, स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात एकमेव महापालिका अशी की ज्याला वैद्यकीय महाविद्यालय स्वतःचं सुरू करता आलं ते मला आम्हाला मोदीजींच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालं. नव्यानंच आपण पाहतो की पुण्याच्या या सगळ्या मानाच्या शिरपेच्यामध्ये अजून एक तुरा रोवला गेला, तो म्हणजे आमच्या विमानतळाचं विस्तारीकरण झालं. असे अनेक प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून या पुण्यामध्ये झाले. राज्यामध्ये मागच्या 14 ते 19 या काळामध्ये देवेंजींचं सरकार होतं आणि त्यानंतर आता माननीय एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा आणि देवेंजींचं सरकार, या काळामध्ये सुद्धा खूप काम पुण्यामध्ये झालं. महानगरपालिकेमध्ये 5 वर्षापूर्वी आम्हाला पुणेकरांनी काम करण्याची संधी दिली आणि त्या काळामध्ये पुण्याच्या पुढचा 50 वर्षाचा विचार करता अनेक प्रकल्प या शहरामध्ये मार्गी लागले. आणि म्हणून मला विश्वास वाटतो हे सगळं पाहता आणि मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून पुणेकर नक्कीच पुन्हा एक पुण्याचं मत हे या पुण्याचा खासदार हा महायुतीचा करून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं एक मत हे निश्चितपणे देणार आहेत हा मला विश्वास वाटतो. आणि म्हणून आज ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करणार आहोत आणि पुन्हा एकदा पुणेकरांच्या विश्वासानं त्याला पात्र ठरण्यासाठी म्हणून पुणेकरांचा आशीर्वाद घेऊन निश्चितपणे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. आणि मला विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून आमचे सगळे मित्रपक्षातले आमचे सहकारी आम्ही सगळे एकत्रितपणे पुन्हा एकदा पुणेकरांचा विश्वास संपादन करू आणि मोठ्या फरकानं या शहरामध्ये विजय संपादन करू असं मला विश्वास वाटतो. नाही असं होतं, शेवटी लक्षात घ्या ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. आमचा पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये लोकशाहीची प्रक्रिया पार पाडली जाते. इच्छुक तर अनेक जण असू शकतात, मी माझ्याबरोबर आधी 4 लोक इच्छुक होते, शेवटी ते सगळेच पात्र होते, पण शेवटी एकाला कोणाला तरी संधी द्यावी लागते म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मी तो चेहरा असू शकतो. पण याचा अर्थ असा होत नाही आमच्यामध्ये, असे प्रसंग कधीच आमच्यामध्ये येत नाहीत की एकाला दिलं म्हणून दुसरा काही नाराज होणं किंवा काय. असे मागचा इतिहास बघा या शहराचा, ज्यावेळेला अनिलराव शिरोळे या शहराचे खासदार होते, अनिलरावांच्या ऐवजी बापट साहेबांना तिकीट दिलं गेलं तर पहिला प्रचाराचा नारळ फोडायला अनिलराव शिरोळे त्या ठिकाणी होते. हीच परंपरा भारतीय जनता पार्टीची आहे. त्यामुळे मी असेल, जगदीशजी असतील, आमचे संजय नाना असतील, आमचे अनेक काही उमेदवार इच्छुक म्हणून ज्यांना हवं होतं, मला असं वाटतं हा परिवार आहे आमचा. आज आत्ता जस्ट यादी डिक्लेअर झाली आणि आम्ही इथेच बसलो होतो, असं काही ठरवून कुठे निरोप दिलेला नाही की आपण सगळेजण जमतोय म्हणून. आम्ही ऍक्च्युली आम्ही सगळेजण, आमचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, आमचे राजेजी आहेत, घाटेजी आहेत, फिडकेजी, आम्ही सगळेच आमचे महामंत्री, आम्ही या शहरातल्या निवडणुकीची तयारी आम्ही म्हणून काही ना काहीतरी कामामध्ये दिवसभर इथं होतो. मी अचानक टीव्हीला बातमी आली आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे आलात आणि आता आपण सगळेजण एकमेकाशी बोलतोय. त्यामुळे उद्या सकाळी याच्यासाठी सगळे आम्ही एकत्र येणार आहोत. सकाळी 11 वाजता कसबा गणपती जे पुण्याचं ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी आम्ही नमस्कार करायला सगळेजण जाणार आहोत. त्या ठिकाणी सगळेजण आपल्याला दिसतील. नाही आता झाल्यानंतर आपणच सगळे इथं आलात, त्यामुळे फोन घ्यायलाही कुणाचं, फोन खूप आलेत, पण आता ते बघायला नंतर निवांत बोल. आणि असं होत नाही, असं आमच्या तुम्हाला सांगतो, तुम्हाला उद्या दिसेल, असं कुठेही काही नसतं. अण्णा मुद्दे काय असतील, मागचे 2 टर्म झाले, भाजपचा खासदार आहे, तर अशी कुठली कामं आहेत जी पुणेकरांसाठी होणं गरजेचं आहे, कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? नाही निश्चितपणे
एक तर तुम्ही सांगतो की माननीय बापट साहेब होते तेव्हा पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला, पुण्याची मेट्रो सुरू झाली, केंद्राच्या माध्यमातून चांदणी चौकाचा प्रकल्प गडकरी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला, अनेक प्रकल्प पुण्यातले पूर्ण झाले. भविष्यामध्ये पुरंदरला होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणेकर, पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठीचं एक मोठं काम आपल्या सगळ्यांसाठीचं आव्हान म्हणून समोर आहे. मला असं वाटतं विमानतळाचा विषय असेल, अनेक केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या संदर्भातल्या काही जमिनीचं अधिग्रहण करणं, त्या ठिकाणी प्रोजेक्ट काही अपूर्ण असतील त्या संदर्भातले विषय असतील, खूप काही विषय आता जे काही मला असं वाटतं समोर येतील ते निश्चितपणे केंद्र सरकारच्या माध्यमातलं राज्यामधलं सरकार आहे, केंद्रातलं सरकार असेल, निश्चितपणे मला असं वाटतं काही अडचण येणार नाही. पुणेकर केंद्रातला कुठला प्रश्न आता शिल्लक राहिला आहे पुढच्या काही काळामध्ये बोलणार नाहीत अशा पद्धतीने आम्ही सगळे काम. पुण्येश्वर मंदिराचा एक मुद्दा हा प्रमुख मुद्दा होता, त्या ठिकाणी तुमचा एक घोषणा पण आहे की पुण्येश्वराला मुक्ती दे अशी एक घोषणा पण होती, तर पुण्येश्वरा संदर्भात तुमची भूमिका काय असेल? पुण्याचा शहरातला कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न असेल, सामाजिक प्रश्न आहे, शहरातल्या विकासाचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू. मी त्या दिवशी बोललो नाही पण आज बोलू शकतो. मला वाटत नाही आमच्यात असं काय चाललंय, मला शंका वेगळीच आहे, योग्य वेळेला बोलेन. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की जी मैंने अभी कहा कि ये भारतीय जनता पार्टी में ऐसा होता है, एक कार्यकर्ता के स्वरूप से जो काम करता है, जो कार्य करता है, उसे आगे जाके ये मुझे लगता है कि मौका मिलता है. तो यही पे मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी की विशेषता यही है, एक ही पार्टी ऐसी है जो कार्यकर्ता के रूप में नेता का प्रवास होता है. आज लोकसभा का जो चुनाव है उसके लिए कैंडिडेट के जो उम्मीदवार की घोषणा है उसमें मेरा नाम आया, तो मुझे लगता है कि मैं शुरू में एक कार्यकर्ता जो किसी भी पॉलिटिकल बैकग्राउंड से नहीं आता, एक वार्ड के अध्यक्ष के शुरू से काम नहीं जब शुरू किया, तो आज एक लोकसभा का उम्मीदवार करके मैं खड़ा हूँ यहाँ पे आया. मुझे मेरे जो नेतृत्व है, जो हमारे नेता है, मैं सबका ऋण व्यक्त करता हूँ. ये कार्यकर्ता का जो एज अ उम्मीदवार करके चयन होता है तो मैं संतुष्ट हूँ सब कार्यकर्ता, क्योंकि इसमें मैं प्रातिनिधिक स्वरूप से यहाँ पे उम्मीदवार हूँ, हम सब उम्मीदवार हैं, यही भावना हमारी सबकी है. अन्ना किन उम्मीदों को लेकर आप चुनाव में उतरेंगे, क्या होंगे आपके उसके बारे में? बिल्कुल जो केंद्र की शहर के जो मुझे लगता है कि बहुत सामाजिक प्रश्न रहेंगे या विकास के प्रश्न रहेंगे, वो मुझे लगता है कि केंद्र के माध्यम से यहाँ पे हम उस पर काम करेंगे. पिछले 10 साल से मोदी जी ने जो काम किया है पुणे में बहुत सारी उपलब्धियां हमें मोदी जी के माध्यम से, मोदी सरकार के माध्यम से यहाँ पे पूरी हुई है. हमारा एयरपोर्ट का एक्सपेंशन हो गया, चांदनी चौक जैसे यहाँ पे बड़ा प्रोजेक्ट हमारा ट्रैफिक प्रॉब्लम सॉल्व करने के लिए बड़ा प्रोजेक्ट हो गया, रिवर फ्रंट या ऐसे कुछ प्रोजेक्ट हमारे केंद्र से, हमारा मेडिकल कॉलेज यहाँ पे शुरू हो गया. मुझे लगता है कि मोदी जी जो पूनावासियों का सबसे बड़ा सपना था, कागज पे रही हमारी मेट्रो आज असल में यहाँ पे हम देख रहे हैं कि शुरू हो गई. पूनावासी बहुत खुश है, उसके प्रवास कर रहे संतुष्ट है, और बहुत कुछ काम जो है मोदी सरकार से यहाँ पे हमें मिले. तो मुझे लगता है कि मोदी जी को फिर से एक बार प्रधानमंत्री करने के लिए पूनावासियों यहाँ पे बहुत बड़ी मात्रा में यहाँ पे अपना वोटिंग का जो राइट है वो निभाएंगे. एक बार फिर से मोदी जी प्रधानमंत्री एक वोट पुणे से बिल्कुल यहाँ पे जाएंगे. आता
बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर पुण्याच्या लोकसभेचे उमेदवार जे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव महाराष्ट्रातल्या 20 जणांच्या यादीमध्ये घोषित झालंय आणि कार्यकर्ते समर्थक जे त्यांचा आनंद आपण पाहतोय. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत. पहिली प्रतिक्रिया, लोकसभेची उमेदवारी जाहीर झालीये. गेले कित्येक दिवस तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत होता, शहरात चर्चा होती, शिक्कामोर्तब आज झाले. नक्कीच शेवटी ही आमच्याकडं लोकशाही प्रक्रियेमधनच उमेदवार निवडले जातात त्याचाच हा भाग होता. या ठिकाणी स्थानिक पातळीवरती निरीक्षक नेमले गेले, त्यातनं एक कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या भावना काय त्या जाणून घेतल्या गेल्या. मग राज्य नेतृत्वाकडे तो अहवाल गेला, तिथून केंद्राकडे गेला आणि पार्लमेंटरी बोर्डाने शेवटी त्याच्यावरती विचार करून एकाला कोणाची संधी द्यायची म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी एक कार्यकर्ता म्हणूनच याचा आज मला संधी दिली आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येकजण कार्यकर्त्याची भावना आहे की आम्ही प्रत्येकजण उमेदवार आहोत. पक्षांतर्गत संघर्ष जो आहे तो सुद्धा दिसला, संघर्ष म्हणजे उमेदवारीसाठीचा संघर्ष जो आहे तो दिसला. जगदीश मुळीक असतील, सुनील देवधर असतील, संजय काकडे असतील, अनेक जण इच्छुक होते. अनेकांनी गेले कित्येक महिने लॉबिंग केलेली होती. शिक्कामोर्तब जे ते तुमच्या नावावरती झालं, कृपाशंकर सिंग यांच्या अहवालामध्ये तुमच्या बाजूनं मोठं समर्थन गेल्याची माहिती मिळते, नेमकं खरं काय? मी म्हणालो तसं आमच्याकडं ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. लोकशाही जिवंत असलेला एकमेव पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे. इच्छुक आमच्याकडे बरेच जण होते, ते सगळे सक्षम होते, परंतु शेवटी कुठेतरी एकाला संधी मिळते म्हणून मी या सगळ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपातला म्हणून मी उमेदवार असेल. मला असं वाटतं की शेवटी पक्षामध्ये ज्या पक्षात लोकशाही आहे त्याच पक्षामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी स्पर्धा राहते, त्यामुळे स्पर्धा असणं काहीच गैर नाही. कोणाला स्वतःला वाटतं की मी लोकसभा लढेल, मी विधानसभा लढेल, याच्यात कुठंच गैर नाही. पण आम्ही सगळे शेवटी भारतीय जनता पार्टीच्या संस्कारात वाढलेले कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे जो कोणी उमेदवार असेल आम्ही आधीच सांगितलं सगळे मिळून आम्ही शेवटी त्याचं काम करणार आहोत, त्यामुळे याच्यात काही दुमत नाही. तुमचं अभिनंदन. शेवटचा प्रश्न, सुरुवात कधीपासून करणार आहे, कसं नियोजन असणार? उद्या सकाळी आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, उद्या सकाळी सगळे महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही पुण्याचं आपलं ग्रामदैवत कसबा गणपती जो आहे त्याचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही उद्याच्या आमच्या प्रचाराला सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं. पुण्याचे भाजपचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याशी आपण बोलत होतो. गेले कित्येक दिवस प्रतीक्षेनंतर अखेर आज त्यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झालंय आणि उद्या पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीपासून दर्शन घेऊन ते त्यांच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत. चांगलं आहे ना, तर वाईट काहीच नाही. पण आमची संस्कृती आहे, तिची परंपरा आहे,
शेवटी कोणीतरी एक जण असतो म्हणून या सगळ्यांचा पाठिंबा स्वतःचा उमेदवार नाव म्हणून घ्या पण याच्यामध्ये असं होत नसतं इच्छुक निर्णय होईपर्यंत असतो निर्णय झाल्यानंतर सगळे एकत्र आम्ही काम करतो मागचं उदाहरण बघा अनिलराव सुरळे या शहराचा खासदार होता आणि अनिलराव दुसऱ्या दिवशी अनिलराव सुरळे पहिले तिथे होते ही परंपरा आहे त्यामुळे मला असं वाटत नाही इतर पक्षात काय होतं याचं मला माहिती आहे माझ्या पक्षात हे नक्की होतं स्पर्धा असते ती लोकशाही आहे कोणाला इच्छा असणं गैर नाही एकाला संधी दिली तो निर्णय घ्यावा लागतो मला असं वाटतं मी नाही दंगेकरांचं नाव चर्चेत आहे महाविकासाकडे 10 वर्ष जगा देवेंद्रांचं 5 वर्ष त्यानंतरचा आत्ताचं 1.5 वर्षाचं माननीय एकनाथजी शिंदे साहेब आधी सगळ्यांना महापालिकेत 5 वर्ष आम्ही Yeah.
हम तुम्हारे साथ हैं। उल्ले अन्ना पानी बनो, हम तुम्हारे साथ हैं। माईक नको ना पुणे लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे महामंत्री मोहन मोहन ते आपल्याशी संवाद करतो। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पुणे लोकसभेचे उमेदवार म्हणून पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं नाव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने उमेदवार म्हणून घोषित केलेले आहे। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार असणार आहेत। मी अण्णांचं भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। गेले अनेक दिवस कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा होती की पुण्याचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार कोण असणार, आणि भारतीय जनता पार्टीनी पुणे शहरातलं एक तरुण नेतृत्व ज्यांनी महापौर म्हणून पुणे शहरामध्ये अत्यंत चांगलं काम केलं, कोविडच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेचं नेतृत्व करत सामान्य माणसाला दिलासा देणारं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं। गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या। अशा मुरलीधर मोहोळांना या ठिकाणी पुणे लोकसभेचं उमेदवार म्हणून आज पक्षाने घोषित केलेलं आहे। मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेतनं मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। कार्यकर्ता हा संघटित आहे, संघटना ही तयारीत आहे आणि महायुतीची पुण्यामध्ये एक ताकद आहे। या सगळ्या आधारावरती देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे केंद्र सरकार काम करते, राज्यामधलं महायुतीचं सरकार जे काम करते, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांच्या नेतृत्वाखाली काम करणारं महायुतीचं सरकार असेल, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून जे चांगलं काम देशामध्ये केलं गेलंय, या आधारावरती पुण्याचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचाच होईल आणि तो मुरलीधर मोहोळांच्या माध्यमातून मोठ्या मताधिक्याने निवडून येईल। मी पुन्हा एकदा मनापासून भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने, तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने अण्णांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार। खरंतर सर्वप्रथम मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व पक्ष नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देईन की या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुणे लोकसभेचा उमेदवार म्हणून मला आज त्यांनी संधी दिली आहे। माननीय देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहेत,
माननीय अमितभाई शहा, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डाजी, आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, माझे संघटनेतले आमचे कुटुंब प्रमुख, आमचे पालक माननीय बावनकुळे साहेब, आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, या सर्व नेतृत्वाला मी एक माननीय आठवले साहेब, या सर्वांनाच मी खरं तर या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं धन्यवाद देईन. व्यक्ती म्हणून जरी माझं नाव आलं असलं तरी एक नक्की आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता करतो. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे पक्ष हा उभा राहतो. मी 1992-93 साली वॉर्डाचा अध्यक्ष होतो. संघटनेत अनेक जबाबदाऱ्या मला संघटनेने दिल्या. मी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा काम केलं. या शहराचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा मला माझ्या पक्षाने काम करण्याची संधी दिली. पुणेकरांनी मला 4 वेळाला महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली. आणि आज एक लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास पाहता मला कार्यकर्त्यापासून लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षातच होतं. आणि म्हणून व्यक्ती म्हणून जरी मी असलो तरी आमच्यातला प्रत्येकजण हा कार्यकर्ता, हा मी प्रत्येकजण कार्यकर्ता उमेदवार म्हणून पाहतो याच्याकडे. आज प्रकर्षाने माननीय खासदार स्वर्गीय गिरीशभाऊ बापटांची सुद्धा आठवण आम्हाला सगळ्यांना नक्की होते की 40-50 वर्षे या शहरातलं सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी काम केलं. आणि आज त्या जागेवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पुणे हे जगाच्या नकाशावरती आमचं एक सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं पुणे, एक मोठ्या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेलं हे शहर, अलीकडच्या काळातली आयटी हब म्हणून त्याची नव्यानं झालेली ओळख, उद्योगांसाठीचं एक मोठं शहर म्हणून पाहिलं जातं, अशा अनेक अर्थानं पुणे शहर हे जगाच्या नकाशावरती आपलं स्थान राखून आहे. इथली सांस्कृतिक जी जडणघडण आहे, जी परंपरा आहे, त्या परंपरेला साजेसा अशा पद्धतीचं भविष्यातलं काम, या शहराच्या भविष्यातल्या 50-100 वर्षाच्या विकासाचं व्हिजन हे निश्चितपणे आम्ही सगळे डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत. आणि म्हणून मला विश्वास वाटतो मागच्या 10 वर्षात मोदीजींनी या शहरासाठी केलेलं काम, अनेक मोठे प्रकल्प या शहराला माननीय मोदीजींच्या सरकारने दिले. स्वप्नात असलेली मेट्रो आमची प्रत्यक्षात आज सुरू झाली. चांदणी चौकासारखा मोठा प्रकल्प सुरू झाला. या ठिकाणी नदी सुधारणासारखे, नदी पुनर्जीवन सारखे प्रकल्प सुरू झाले. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात एकमेव महापालिका अशी की ज्याला वैद्यकीय महाविद्यालय स्वतःचं सुरू करता आलं ते मला आम्हाला मोदीजींच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालं. नव्यानंच आपण पाहतो की पुण्याच्या या सगळ्या मानाच्या शिरपेच्यामध्ये अजून एक तुरा रोवला गेला, तो म्हणजे आमच्या विमानतळाचं विस्तारीकरण झालं. असे अनेक प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून या पुण्यामध्ये झाले. राज्यामध्ये मागच्या 14-19 या काळामध्ये देवेंजींचं सरकार होतं आणि त्यानंतर आता माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, अजितदादा आणि देवेंजींचं सरकार, या काळामध्ये सुद्धा खूप काम पुण्यामध्ये झालं. महानगरपालिकेमध्ये 5 वर्षापूर्वी आम्हाला पुणेकरांनी काम करण्याची संधी दिली आणि त्या काळामध्ये पुण्याच्या पुढचा 50 वर्षाचा विचार करता अनेक प्रकल्प या शहरामध्ये मार्गी लागले. आणि म्हणून मला विश्वास वाटतो हे सगळं पाहता आणि मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून पुणेकर नक्कीच पुन्हा एक पुण्याचं मत हे या पुण्याचा खासदार हा महायुतीचा करून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं एक मत हे निश्चितपणे देणार आहेत, हा मला विश्वास वाटतो. आणि म्हणून आज ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करणार आहोत.
आणि पुन्हा एकदा पुणेकरांच्या विश्वासानं त्याला पात्र ठरण्यासाठी म्हणून पुणेकरांचा आशीर्वाद घेऊन निश्चितपणे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत आणि मला विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून आमचे सगळे मित्रपक्षातले आमचे सहकारी आम्ही सगळे एकत्रितपणे पुन्हा एकदा पुणेकरांचा विश्वास संपादन करू आणि मोठ्या फरकानं या शहरामध्ये विजय संपादन करू असा मला विश्वास वाटतो. नाही असं होतं, शेवटी लक्षात घ्या ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. आमचा पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये लोकशाहीची प्रक्रिया पार पाडली जाते. इच्छुक तर अनेक जण असू शकतात, मी माझ्याबरोबर आधी चार लोक इच्छुक होते, शेवटी ते सगळेच पात्र होते, पण शेवटी एकाला कुणाला तरी संधी द्यावी लागते म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मी तो चेहरा असू शकतो. पण याचा अर्थ असा होत नाही आमच्यामध्ये, असे प्रसंग कधीच आमच्यामध्ये येत नाहीत की एकाला दिलं म्हणून दुसरं काही नाराज होणं किंवा काय. असे मागचा इतिहास बघा या शहराचा, ज्यावेळेला अनिलराव शिरोळे या शहराचे खासदार होते, अनिलरावांच्या ऐवजी बापट साहेबांना तिकीट दिलं गेलं तर पहिला प्रचाराचा नारळ फोडायला अनिलराव शिरोळे त्या ठिकाणी होते. हीच परंपरा भारतीय जनता पार्टीची आहे. त्यामुळे मी असेल, जगदीशजी असतील, आमचे संजय नाना असतील, आमचे अनेक काही उमेदवार इच्छुक म्हणून ज्यांना हवं होतं, मला असं वाटतं हा परिवार आहे आमचा. आज आत्ता जस्ट यादी डिक्लेअर झाली आणि आम्ही इथेच बसलो होतो, असं काही ठरवून कुठे निरोप दिलेला नाही की आपण सगळेजण जमतोय म्हणून. आम्ही ऍक्च्युली आम्ही सगळेजण, आमचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, आमचे राजेजी आहेत, घाटेजी आहेत, बिडकरजी, आम्ही सगळेच आमचे महामंत्री, आम्ही या शहरातल्या निवडणुकीची तयारी आम्ही म्हणून काही ना काहीतरी कामामध्ये दिवसभर इथं होतो. मी अचानक टीव्हीला बातमी आली आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे आलात आणि आता आपण सगळेजण एकमेकाशी बोलतोय. त्यामुळे उद्या सकाळी याच्यासाठी सगळे आम्ही एकत्र येणार आहोत. सकाळी 11 वाजता कसबा गणपती जे पुण्याचं ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी आम्ही नमस्कार करायला सगळेजण जाणार आहोत. त्या ठिकाणी सगळेजण आपल्याला दिसतील. नाही आता झाल्यानंतर आपणच सगळे इथं आलात, त्यामुळे फोन घ्यायलाही कुणाचं, फोन खूप आलेत पण आता ते बघायला नंतर निवांत बोल. आणि असं होत नाही, असं आमच्या तुम्हाला सांगतो, तुम्हाला उद्या दिसेल, असं कुठेही काही नसतं. अण्णा मुद्दे काय असतील, मागचे 2 टर्म झाले, पुण्यात भाजपचा खासदार आहे, तर अशी कुठली कामं आहेत जी पुणेकरांसाठी होणं गरजेचं आहे, तुम्ही करणार कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? नाही निश्चितपणे, एक तर तुम्ही सांगतो की माननीय बापट साहेब होते तेव्हा पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला, पुण्याची मेट्रो सुरू झाली, केंद्राच्या माध्यमातून चांदणी चौकाचा प्रकल्प गडकरी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला, अनेक प्रकल्प पुण्यातले पूर्ण आले. भविष्यामध्ये पुरंदरला होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणेकर, पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठीच एक मोठं काम आपल्या सगळ्यांसाठीचं आव्हान म्हणून समोर आहे. मला असं वाटतं विमानतळाचा विषय असेल, अनेक केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या संदर्भातल्या काही जमिनीचं अधिग्रहण करणं, त्या ठिकाणी प्रोजेक्ट काही अपूर्ण असतील त्या संदर्भातले विषय असतील, खूप काही विषय आता जे काही मला असं वाटतं समोर येतील ते निश्चितपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्यामधलं सरकार आहे, केंद्रातलं सरकार असेल, निश्चितपणे मला असं वाटतं काही अडचण येणार नाही. पुणेकर केंद्रातला कुठला प्रश्न आता शिल्लक राहिला हे पुढच्या काही काळामध्ये बोलणार नाहीत, अशा पद्धतीनं आम्ही सगळं काम. विधानसभेच्या मंदिराचा एक मुद्दा हा प्रमुख मुद्दा होता, त्या ठिकाणी तुमचा एक घोषणा पण आहे की पुणेश्वराला मुक्ती दे अशी घोषणा होती, शहरातला कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न असेल, सामाजिक प्रश्न आहे, शहरातल्या विकासाचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू. मी त्या दिवशी बोललो नाही पण आज बोलू शकतो. मला वाटत नाही आमच्यात असं काय चाललंय, मला शंका वेगळीच आहे, योग्य वेळेला बोलेल. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की जी मैंने अभी कहा कि ये भारतीय जनता पार्टी में ऐसा होता है, एक कार्यकर्ता के स्वरूप से जो काम करता है, जो कार्य करता है, उसे आगे जाके ये मुझे लगता है कि मौका मिलता है. तो यही पे मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी की विशेषता यही है, एक ही पार्टी ऐसी है
जो कार्यकर्ता के रूप में नेता का प्रवास होता है। आज लोकसभा का जो चुनाव है उसके लिए कैंडिडेट की जो उम्मीदवार की घोषणा है उसमें मेरा नाम आया तो मुझे लगता है कि मैं शुरू में एक कार्यकर्ता जो किसी भी पॉलिटिकल बैकग्राउंड से नहीं आता एक वार्ड के अध्यक्ष के शुरू से काम नहीं जब शुरू किया तो आज एक लोकसभा का उम्मीदवार करके मैं खड़ा हूँ यहाँ पे आया मुझे मेरे जो नेतृत्व है जो हमारे नेता है मैं सबका ऋण व्यक्त करता हूँ। ये कार्यकर्ता का जो एज ए उम्मीदवार करके चयन होता है तो मैं संतुष्ट हूँ सब कार्यकर्ता क्योंकि इसमें मैं प्रातिनिधिक स्वरूप से यहाँ पे उम्मीदवार हूँ हम सब उम्मीदवार हैं यही भावना हमारी सबकी है। लेकर आप चुनाव में उतरेंगे क्या होंगे आपके बारे में बिल्कुल जो केंद्र की पुणे शहर के जो मुझे लगता है कि बहुत सामाजिक प्रश्न रहेंगे या विकास के प्रश्न रहेंगे वो मुझे लगता है कि केंद्र के माध्यम से यहाँ पे हम उस पर काम करेंगे। पिछले 10 साल से मोदी जी ने जो काम किया है पुणे में बहुत सारी उपलब्धियां हमें मोदी जी के माध्यम से मोदी सरकार के माध्यम से यहाँ पे पूरी हुई है। हमारा एयरपोर्ट का एक्सपेंशन हो गया चांदनी चौक जैसे यहाँ पे बड़ा प्रोजेक्ट हमारा ट्रैफिक प्रॉब्लम सॉल्व करने के लिए बड़ा प्रोजेक्ट हो गया रिवर फ्रंट या ऐसे कुछ प्रोजेक्ट हमारे केंद्र से हमारा मेडिकल कॉलेज यहाँ पे शुरू हो गया। मुझे लगता है कि मोदी जी जो पूनावासियों का सबसे बड़ा सपना था कागज पे रही हमारी मेट्रो आज असल में यहाँ पे हम देख रहे हैं कि शुरू हो गई पूनावासी बहुत खुश है उस पर प्रवास कर रहे संतुष्ट है और बहुत कुछ काम जो है मोदी सरकार से यहाँ पे हमें मिले तो मुझे लगता है कि मोदी जी को फिर से एक बार प्रधानमंत्री करने के लिए पूनावासियों यहाँ पे बहुत बड़ी मात्रा में यहाँ पे अपना वोटिंग का जो राइट है वो निभाएंगे एक बार फिर से मोदी जी प्रधानमंत्री एक वोट पुणे से बिल्कुल यहाँ पे जाएंगे। बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर पुण्याच्या लोकसभेचे उमेदवार जे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव महाराष्ट्रातल्या 20 जणांच्या यादीमध्ये घोषित झालं आणि कार्यकर्ते समर्थक जे त्यांचा आनंद आपण पाहतो। पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत। पहिली प्रतिक्रिया लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे। गेले कित्येक दिवस तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत होता शहरात चर्चा होती शिक्कामोर्तबात झालंय नक्कीच शेवटी ही आमच्याकडे लोकशाही प्रक्रियेमधूनच उमेदवार निवडले जातात त्याचाच हा भाग होता। या ठिकाणी स्थानिक पातळीवरती निरीक्षक नेमले गेले त्यातनं एक कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या भावना काय त्या जाणून घेतल्या गेल्या मग राज्य नेतृत्वाकडे तो अहवाल गेला तिथून केंद्राकडे गेला आणि पार्लमेंटरी बोर्डाने शेवटी त्याच्यावरती विचार करून एकाला कोणाची संधी द्यायची म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी एक कार्यकर्ता म्हणूनच याचा आज मला संधी दिली आहे। पण मला असं वाटतं की प्रत्येकजण कार्यकर्त्याची भावना आहे की आम्ही प्रत्येकजण उमेदवार आहोत। पक्षांतर्गत संघर्ष जो आहे तो सुद्धा दिसला संघर्ष म्हणजे उमेदवारीसाठीचा संघर्ष जो आहे तो दिसला। जगदीश मुळीक असतील सुनील देवधर असतील संजय काकडे असतील अनेक जण इच्छुक होते अनेकांनी गेले कित्येक महिने लॉबिंग केलेली होती। शिक्कामोर्तब जे ते तुमच्या नावावरती झालं कृपाशंकर सिंग यांच्या अहवालामध्ये तुमच्या बाजूने मोठं समर्थन गेल्याची माहिती मिळते नेमकं खरं काय? मी म्हणालो तसं आमच्याकडं ही लोकशाहीची प्रक्रिया आहे लोकशाही जिवंत असलेला एकमेव पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे। इच्छुक आमच्याकडे बरेच जण होते ते सगळे सक्षम होते परंतु शेवटी कुठेतरी एकाला संधी मिळते म्हणून मी या सगळ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपातला म्हणून मी उमेदवार असेल। मला असं वाटतं की शेवटी पक्षामध्ये ज्या पक्षात लोकशाही आहे त्याच पक्षामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी स्पर्धा राहते त्यामुळे स्पर्धा असणं काहीच गैर नाही। कोणाला स्वतःला वाटतं की मी लोकसभा लढेल मी विधानसभा लढेल याच्यात कुठंच गैर नाही।
पण आम्ही सगळ्या शेवटी भारतीय जनता पार्टीच्या संस्कारात वाढलेले कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे जो कोणी उमेदवार असेल आम्ही आधीच सांगितलं सगळे मिळून आम्ही शेवटी त्याचं काम करणार आहोत त्यामुळे याच्यात काही दुमत नाही. तुमचं अभिनंदन. शेवटचा प्रश्न, सुरुवात कधीपासून करणार आहे, कसं नियोजन असणार? उद्या सकाळी आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं उद्या सकाळी सगळे महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही पुण्याचं आपलं ग्रामदैवत कसबा गणपती जो आहे त्याचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही उद्याच्या आमच्या प्रचाराला सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं. पुण्याचे भाजपचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याशी आपण बोलत होतो. गेले कित्येक दिवस प्रतीक्षेनंतर अखेर आज त्यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झालंय आणि उद्या पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीपासून दर्शन घेऊन ते त्यांच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत. हॅलो, जय मुरलीधर मोहोळ बोलतो. भारतीय जनता पार्टीचं गणपती बाप्पा जय श्रीराम.
सगळ्यांना माहिती आहे केंद्रीय भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी आता या ठिकाणी जाहीर केली आणि त्यात पुणे शहराचे महायुतीचे उमेदवार तिकिटासाठी सुद्धा एवढे माजी महापौर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री मुरलीधर अण्णा पवार यांची उमेदवारी पुणे लोकसभेसाठी जाहीर केली. आपल्या सर्वांचं मी शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे राजे सर्वप्रथम शहराचे अध्यक्ष सन्माननीय धीरजी घाटे यांना विनंती करतो की आपण आपल्या लोकसभेचे उमेदवार आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत आणि सन्मान करावा. माईक नको ना. पुणे लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे महामंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे आपल्याशी संवाद करतो. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पुणे लोकसभेचे उमेदवार म्हणून पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं नाव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने उमेदवार म्हणून घोषित केलेले आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. मी अण्णांचं भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. गेले अनेक दिवस कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा होती की पुण्याचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार कोण असणार आणि भारतीय जनता पार्टीने पुणे शहरातलं एक तरुण नेतृत्व ज्यांनी महापौर म्हणून पुणे शहरामध्ये अत्यंत चांगलं काम केलं, कोविडच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेचं नेतृत्व करत सामान्य माणसाला दिलासा देणारं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं. गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या
अशा मुरलीधर मोहोळांना या ठिकाणी पुणे लोकसभेचं उमेदवार म्हणून आज पक्षाने घोषित केलेले आहे। मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेतनं मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। कार्यकर्ता हा संघटित आहे, संघटना ही तयारीत आहे आणि महायुतीची पुण्यामध्ये एक ताकद आहे। या सगळ्या आधारावरती देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे केंद्र सरकार काम करते, राज्यामधलं महायुतीचं सरकार जे काम करते, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांच्या नेतृत्वाखाली काम करणारं महायुतीचं सरकार असेल, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून जे चांगलं काम देशामध्ये केलं गेलं या आधारावरती पुण्याचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचाच होईल आणि तो मुरलीधर मोहोळांच्या माध्यमातून मोठ्या मताधिक्याने निवडून येईल। मी पुन्हा एकदा मनापासून भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने, तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने अण्णांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार। खरंतर सर्वप्रथम मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व पक्ष नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देईन की या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुणे लोकसभेचा उमेदवार म्हणून मला आज त्यांनी संधी दिली आहे। माननीय देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहेत, माननीय अमितभाई शहा, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डाजी, आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, माझे संघटनेतले आमचे कुटुंब प्रमुख, आमचे पालक माननीय बावनकुळे साहेब, आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, या सर्व नेतृत्वाला मी एक माननीय आठवले साहेब, या सर्वांनाच मी खरंतर या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं धन्यवाद देईन। व्यक्ती म्हणून जरी माझं नाव आलं असलं तरी एक नक्की आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता करतो। सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे पक्ष हा उभा राहतो। मी 1992-93 साली वॉर्डाचा अध्यक्ष होतो, संघटनेत अनेक जबाबदाऱ्या मला संघटनेने दिल्या, मी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा काम केलं, या शहराचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा मला माझ्या पक्षाने काम करण्याची संधी दिली। पुणेकरांनी मला 4 वेळा महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि आज एक लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास पाहता मला कार्यकर्त्यापासून लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षातच होतं। आणि म्हणून व्यक्ती म्हणून जरी मी असलो तरी आमच्यातला प्रत्येक जण हा कार्यकर्ता, हा मी प्रत्येक जण कार्यकर्ता उमेदवार म्हणून पाहतो याच्याकडे। आज प्रकर्षाने माननीय खासदार स्वर्गीय गिरीशभाऊ बापटांची सुद्धा आठवण आम्हाला सगळ्यांना नक्की होते की 40-50 वर्ष या शहरातलं सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी काम केलं आणि आज त्या जागेवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे पुणे हे जगाच्या नकाशावरती आमचं एक सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं पुणे, एक मोठ्या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेलं हे शहर, अलीकडच्या काळातली IT हब म्हणून त्याची नव्यानं झालेली ओळख, उद्योगांसाठीचं एक मोठं शहर म्हणून पाहिलं जातं, अशा अनेक अर्थानं पुणे शहर हे जगाच्या नकाशावरती आपलं स्थान राखून आहे। इथली सांस्कृतिक जी जडणघडण आहे, जी परंपरा आहे,
त्या परंपरेला साजेसा अशा पद्धतीचं भविष्यातलं काम, या शहराच्या भविष्यातल्या 50-100 वर्षाच्या विकासाचं व्हिजन हे निश्चितपणे आम्ही सगळे डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत. आणि म्हणून मला विश्वास वाटतो मागच्या 10 वर्षात मोदीजींनी या शहरासाठी केलेलं काम, अनेक मोठे प्रकल्प या शहराला माननीय मोदीजींच्या सरकारने दिले, स्वप्नात असलेली मेट्रो आमची प्रत्यक्षात आज सुरू झाली, चांदणी चौकासारखा मोठा प्रकल्प सुरू झाला, या ठिकाणी नदी सुधारणासारखे नदी पुनर्जीवन सारखे प्रकल्प सुरू झाले, स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात एकमेव महापालिका अशी की ज्याला वैद्यकीय महाविद्यालय स्वतःचं सुरू करता आलं ते मला आम्हाला मोदीजींच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालं. नव्यानंच आपण पाहतो की पुण्याच्या या सगळ्या मानाच्या शिरपेच्यामध्ये अजून एक तुरा रोवला गेला तो म्हणजे आमच्या विमानतळाचं विस्तारीकरण झालं. असे अनेक प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून या पुण्यामध्ये झाले. राज्यामध्ये मागच्या 14 ते 19 या काळामध्ये देवेंद्रजींचं सरकार होतं आणि त्यानंतर आत्ता माननीय एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा आणि देवेंद्रजींचं सरकार या काळामध्ये सुद्धा खूप काम पुण्यामध्ये झालं. महानगरपालिकेमध्ये 5 वर्षापूर्वी आम्हाला पुणेकरांनी काम करण्याची संधी दिली आणि त्या काळामध्ये पुण्याच्या पुढचा 50 वर्षाचा विचार करता अनेक प्रकल्प या शहरामध्ये मार्गी लागले. आणि म्हणून मला विश्वास वाटतो हे सगळं पाहता आणि मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून पुणेकर नक्कीच पुन्हा एक पुण्याचं मत हे या पुण्याचा खासदार हा महायुतीचा करून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं एक मत हे निश्चितपणे देणार आहेत हा मला विश्वास वाटतो. आणि म्हणून आज ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करणार आहोत आणि पुन्हा एकदा पुणेकरांच्या विश्वासानं त्याला पात्र ठरण्यासाठी म्हणून पुणेकरांचा आशीर्वाद घेऊन निश्चितपणे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. आणि मला विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून आमचे सगळे मित्रपक्षातले आमचे सहकारी आम्ही सगळे एकत्रितपणे पुन्हा एकदा पुणेकरांचा विश्वास संपादन करू आणि मोठ्या फरकानं या शहरामध्ये विजय संपादन करू असं मला विश्वास वाटतो. नाही असं होतं, शेवटी लक्षात घ्या ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. आमचा पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये लोकशाहीची प्रक्रिया पार पाडली जाते. इच्छुक तर अनेक जण असू शकतात, मी माझ्याबरोबर आधी 4 लोक इच्छुक होते, शेवटी ते सगळेच पात्र होते, पण शेवटी एकाला कोणाला तरी संधी द्यावी लागते म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मी तो चेहरा असू शकतो. पण याचा अर्थ असा होत नाही आमच्यामध्ये, असे प्रसंग कधीच आमच्यामध्ये येत नाहीत की एकाला दिलं म्हणून दुसरा काही नाराज होणं किंवा काय. असे मागचा इतिहास बघा या शहराचा, ज्यावेळेला अनिलराव शिरोळे या शहराचे खासदार होते, अनिलरावांच्या ऐवजी बापट साहेबांना तिकीट दिलं गेलं तर पहिला प्रचाराचा नारळ फोडायला अनिलराव शिरोळे त्या ठिकाणी होते. हीच परंपरा भारतीय जनता पार्टीची आहे. त्यामुळे मी असेल, जगदीशजी असतील, आमचे संजय नाना असतील, आमचे अनेक काही उमेदवार इच्छुक म्हणून त्यांना हवं होतं, मला असं वाटतं हा परिवार आहे आमचा. आज आत्ता जस्ट यादी डिक्लेअर झाली आणि आम्ही इथेच बसलो होतो, असं काही ठरवून कुठे निरोप दिलेला नाही की आपण सगळेजण जमतोय म्हणून. आम्ही ऍक्च्युली आम्ही सगळेजण, आमचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, आमचे राजेजी आहेत, घाटेजी आहेत, फिरकरजी, आम्ही सगळेच आमचे महामंत्री, आम्ही या शहरातल्या निवडणुकीची तयारी आम्ही म्हणून काही ना काहीतरी कामामध्ये दिवसभर इथं होतो. मी अचानक टीव्हीला बातमी आली आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे आलात आणि आता आपण सगळेजण एकमेकाशी बोलतोय. त्यामुळे उद्या सकाळी याच्यासाठी सगळे आम्ही एकत्र येणार आहोत. सकाळी 11 वाजता कसबा गणपती जे पुण्याचं ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी आम्ही नमस्कार करायला सगळेजण जाणार आहोत. त्या ठिकाणी सगळेजण आपल्याला दिसतील. नाही आता झाल्यानंतर आपणच सगळे इथं आलात, त्यामुळे फोन घ्यायलाही कुणाचं, फोन खूप आलेत पण आता ते बघायला नंतर निवांत बोल. आणि असं होत नाही, असं आमच्या तुम्हाला सांगतो, तुम्हाला उद्या दिसेल, असं कुठेही काही नसतं. अण्णा मुद्दे काय असतील, मागचे 2 टर्म झाले, पुण्यात भाजपचा खासदार आहे, तर अशी कुठली कामं आहेत जी पुणेकरांसाठी होणं गरजेचं आहे, तुम्ही करणार कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? नाही निश्चितपणे, एक तर तुम्ही सांगतो की माननीय बापट साहेब होते तेव्हा पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला, पुण्याची मेट्रो सुरू झाली, केंद्राच्या माध्यमातून चांदणी चौकाचा प्रकल्प गडकरी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला, अनेक प्रकल्प पुण्यातले पूर्ण झाले. भविष्यामध्ये पुरंदरला होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणेकर, पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठीचं एक मोठं काम आपल्या सगळ्यांसाठीचं आव्हान म्हणून समोर आहे. मला असं वाटतं विमानतळाचा विषय असेल, अनेक केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या संदर्भातल्या काही
जमिनीचं अधिग्रहण करणं, त्या ठिकाणी प्रोजेक्ट काही अपूर्ण असतील, त्या संदर्भातले विषय असतील, खूप काही विषय आता जे काही मला असं वाटतं समोर येतील, ते निश्चितपणे केंद्र सरकारच्या माध्यमातलं राज्यामधलं सरकार आहे, केंद्रातलं सरकार असेल, निश्चितपणे मला असं वाटतं काही अडचण येणार नाही. पुणेकर, केंद्रातला कुठला प्रश्न आता शिल्लक राहिला आहे, पुढच्या काही काळामध्ये बोलणार नाहीत अशा पद्धतीनं आम्ही सगळे काम. विधानसभेच्या मंदिराचा एक मुद्दा हा प्रमुख मुद्दा होता, त्या ठिकाणी तुमचा एक घोषणा पण आहे की भुवनेश्वराला मुक्ती दे अशी एक घोषणा पण होती, तर भुवनेश्वरा संदर्भात तुमची भूमिका काय असेल? शहरातला कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न असेल, सामाजिक प्रश्न आहे, शहरातल्या विकासाचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू. मी त्या दिवशी बोललो नाही पण आज बोलू शकतो. मला वाटत नाही आमच्यात असं काय चाललंय, मला शंका वेगळीच आहे, योग्य वेळेला बोलेल. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की जी. मैंने अभी कहा कि ये भारतीय जनता पार्टी में ऐसा होता है, एक कार्यकर्ता के स्वरूप से जो काम करता है, जो कार्य करता है, उसे आगे जाके ये मुझे लगता है कि मौका मिलता है. तो यही पे मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी की विशेषता यही है, एक ही पार्टी ऐसी है जो कार्यकर्ता के रूप में नेता का प्रवास होता है. आज लोकसभा का जो चुनाव है उसके लिए कैंडिडेट की जो उम्मीदवार की घोषणा है उसमें मेरा नाम आया, तो मुझे लगता है कि मैं शुरू में एक कार्यकर्ता जो किसी भी पॉलिटिकल बैकग्राउंड से नहीं आता, एक वार्ड के अध्यक्ष के शुरू से काम नहीं जब शुरू किया, तो आज एक लोकसभा का उम्मीदवार करके मैं खड़ा हूँ यहाँ पे आया. मेरे जो नेतृत्व है, जो हमारे नेता है, मैं सबका ऋण व्यक्त करता हूँ. ये कार्यकर्ता का जो एज अ उम्मीदवार करके चयन होता है, तो मैं संतुष्ट हूँ सब कार्यकर्ता, क्योंकि इसमें मैं प्रातिनिधिक स्वरूप से यहाँ पे उम्मीदवार हूँ, हम सब उम्मीदवार हैं, यही भावना हमारी सबकी है. बिल्कुल, जो केंद्र की या पुणे शहर के जो मुझे लगता है कि बहुत सामाजिक प्रश्न रहेंगे या विकास के प्रश्न रहेंगे, वो मुझे लगता है कि केंद्र के माध्यम से यहाँ पे हम उस पर काम करेंगे. पिछले 10 साल से मोदी जी ने जो काम किया है पुणे में, बहुत सारी उपलब्धियां हमें मोदी जी के माध्यम से, मोदी सरकार के माध्यम से यहाँ पे पूरी हुई है. हमारा एयरपोर्ट का एक्सपेंशन हो गया, चांदनी चौक जैसे यहाँ पे बड़ा प्रोजेक्ट हमारा ट्रैफिक प्रॉब्लम सॉल्व करने के लिए बड़ा प्रोजेक्ट हो गया, रिवर फ्रंट या ऐसे कुछ प्रोजेक्ट हमारे केंद्र से, हमारा मेडिकल कॉलेज यहाँ पे शुरू हो गया. मुझे लगता है कि मोदी जी जो पूनावासियों का सबसे बड़ा सपना था, कागज पे रही हमारी मेट्रो आज असल में यहाँ पे हम देख रहे हैं कि शुरू हो गई. पूनावासी बहुत खुश है, उसके प्रवास कर रहे, संतुष्ट है, और बहुत कुछ काम जो है मोदी सरकार से यहाँ पे हमें मिले. तो मुझे लगता है कि मोदी जी को फिर से एक बार प्रधानमंत्री करने के लिए पूनावासियों यहाँ पे बहुत बड़ी मात्रा में यहाँ पे अपना वोटिंग का जो राइट है वो निभाएंगे. एक बार फिर से मोदी जी प्रधानमंत्री एक वोट पुणे से बिल्कुल यहाँ पे जाएंगे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर पुण्याच्या लोकसभेचे उमेदवार जे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव महाराष्ट्रातल्या 20 जणांच्या यादीमध्ये घोषित झालं, आणि कार्यकर्ते समर्थक जे त्यांचा आनंद आपण पाहतोय. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत.
पहिली प्रतिक्रिया लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. गेले कित्येक दिवस तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत होता, शहरात चर्चा होती, शिक्कामोर्तब आज झाले. नक्कीच शेवटी ही आमच्याकडं लोकशाही प्रक्रियेमधनच उमेदवार निवडले जातात त्याचाच हा भाग होता. या ठिकाणी स्थानिक पातळीवरती निरीक्षक नेमले गेले, त्यातनं एक कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या भावना काय त्या जाणून घेतल्या गेल्या, मग राज्य नेतृत्वाकडे तो अहवाल गेला, तिथून केंद्राकडे गेला आणि पार्लमेंटरी बोर्डाने शेवटी त्याच्यावरती विचार करून एकाला कोणाची संधी द्यायची म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी एक कार्यकर्ता म्हणूनच याचा आज मला संधी दिली आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येकजण कार्यकर्त्याची भावना आहे की आम्ही प्रत्येकजण उमेदवार आहोत. पक्षांतर्गत संघर्ष जो आहे तो सुद्धा दिसला, संघर्ष म्हणजे उमेदवारीसाठीचा संघर्ष जो आहे तो दिसला. जगदीश मुळीक असतील, सुनील देवधर असतील, संजय काकडे असतील, अनेक जण इच्छुक होते. अनेकांनी गेले कित्येक महिने लॉबिंग केलेली होती. शिक्कामोर्तब जे ते तुमच्या नावावरती झालं, कृपाशंकर सिंग यांच्या अहवालामध्ये तुमच्या बाजूने मोठं समर्थन गेल्याची माहिती मिळते, नेमकं खरं काय? मी म्हणालो तसं आमच्याकडे ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. लोकशाही जिवंत असलेला एकमेव पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे. इच्छुक आमच्याकडे बरेच जण होते, ते सगळे सक्षम होते, परंतु शेवटी कुठेतरी एकाला संधी मिळते म्हणून मी या सगळ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपातला म्हणून मी उमेदवार असेल. मला असं वाटतं की शेवटी पक्षामध्ये ज्या पक्षात लोकशाही आहे त्याच पक्षामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी स्पर्धा राहते, त्यामुळे स्पर्धा असणं काहीच गैर नाही. कोणाला स्वतःला वाटतं की मी लोकसभा लढेल, मी विधानसभा लढेल, याच्यात कुठंच गैर नाही. पण आम्ही सगळे शेवटी भारतीय जनता पार्टीच्या संस्कारात वाढलेले कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे जो कोणी उमेदवार असेल आम्ही आधीच सांगितलं सगळे मिळून आम्ही शेवटी त्याचं काम करणार आहोत, त्यामुळे याच्यात काही दुमत नाही. तुमचं अभिनंदन. शेवटचा प्रश्न, सुरुवात कधीपासून करणार आहे, कसं नियोजन असणार? उद्या सकाळी आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, उद्या सकाळी सगळे महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही पुण्याचं आपलं ग्रामदैवत कसबा गणपती जो आहे त्याचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही उद्याच्या आमच्या प्रचाराला सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं. पुण्याचे भाजपचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याशी आपण बोलत होतो. गेले कित्येक दिवस प्रतीक्षेनंतर अखेर आज त्यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झालंय आणि उद्या पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीपासून दर्शन घेऊन ते त्यांच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे मला असं वाटत नाही
इतर पक्षात काय होती याचा मला माहित नाही. माझ्या पक्षात हे नक्की होतं. स्पर्धा असते, ती लोकशाही आहे. कोणाला इच्छा असणं गैर नाही. एकाला संधी दंगेकरांचं नाव चर्चेत आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब आधी सरकार महापालिकेत 5 वर्ष भारत माता की जय. जय श्री राम.
धन्यवाद सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. आपल्या सर्वप्रथम शहराचे अध्यक्ष माननीय विरंजी घाटे यांना विनंती करतो की आपल्या पत्रकार परिषदेला संबोधित करावे. किती लेबल आहे माईक नको ना. पुणे लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे महामंत्री मोहनलाल मोहन ते आपल्याशी संवाद करतात. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पुणे लोकसभेचे उमेदवार म्हणून पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं नाव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. मी अण्णांचं भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. गेले अनेक दिवस कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा होती की पुण्याचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार कोण असणार. आणि भारतीय जनता पार्टीने पुणे शहरातलं एक तरुण नेतृत्व ज्यांनी महापौर म्हणून पुणे शहरामध्ये अत्यंत चांगलं काम केलं, कोविडच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेचं नेतृत्व करत सामान्य माणसाला दिलासा देणारं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं. गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. अशा मुरलीधर मोहोळांना या ठिकाणी पुणे लोकसभेचं उमेदवार म्हणून आज पक्षाने घोषित केलेलं आहे. मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेतनं मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. कार्यकर्ता हा संघटित आहे, संघटना ही तयारीत आहे आणि महायुतीची पुण्यामध्ये एक ताकद आहे. या सगळ्या आधारावरती देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे केंद्र सरकार काम करते, राज्यामधलं महायुतीचं सरकार जे काम करते, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांच्या नेतृत्वाखाली काम करणारं महायुतीचं सरकार असेल, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून जे चांगलं काम देशामध्ये केलं गेलं या आधारावरती पुण्याचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचाच होईल आणि तो मुरलीधर मोहोळांच्या माध्यमातून मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. मी पुन्हा एकदा मनापासून भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने अण्णांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. खरं तर सर्वप्रथम मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व पक्ष नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देईन की या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुणे लोकसभेचा उमेदवार म्हणून मला आज त्यांनी संधी दिली आहे. माननीय देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहेत, माननीय अमितभाई शहा, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डाजी, आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, माझे संघटनेतले आमचे कुटुंब प्रमुख, आमचे पालक माननीय बावनकुळे साहेब, आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, या सर्व नेतृत्वाला मी एक माननीय आठवले साहेब या सर्वांनाच मी खरं तर या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं धन्यवाद देईन. व्यक्ती म्हणून जरी माझं नाव आलं असलं
तरी एक नक्की आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता करतो. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे पक्ष हा उभा राहतो. मी 1992-93 साली वॉर्डाचा अध्यक्ष होतो. संघटनेत अनेक जबाबदाऱ्या मला संघटनेने दिल्या. मी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा काम केलं. या शहराचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा मला माझ्या पक्षाने काम करण्याची संधी दिली. पुणेकरांनी मला 4 वेळाला महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली. आणि आज एक लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास पाहता मला कार्यकर्त्यापासून लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षातच होतं. आणि म्हणून व्यक्ती म्हणून जरी मी असलो तरी आमच्यातला प्रत्येक जण हा कार्यकर्ता हा मी प्रत्येक जण कार्यकर्ता उमेदवार म्हणून पाहतो याच्याकडे. आज प्रकर्षाने माननीय खासदार स्वर्गीय गिरीशभाऊ बापटांची सुद्धा आठवण आम्हाला सगळ्यांना नक्की होते की 40-50 वर्ष या शहरातलं सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी काम केलं. आणि आज त्या जागेवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पुणे हे जगाच्या नकाशावरती आमचं एक सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं पुणे, एक मोठ्या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेलं हे शहर, अलीकडच्या काळातली आयटी हब म्हणून त्याची नव्यानं झालेली ओळख, उद्योगांसाठीचं एक मोठं शहर म्हणून पाहिलं जातं, अशा अनेक अर्थानं पुणे शहर हे जगाच्या नकाशावरती आपलं स्थान राखून आहे. इथली सांस्कृतिक जी जडणघडण आहे, जी परंपरा आहे, त्या परंपरेला साजेसा अशा पद्धतीचं भविष्यातलं काम, या शहराच्या भविष्यातल्या 50-100 वर्षाच्या विकासाचं व्हिजन हे निश्चितपणे आम्ही सगळे डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत. आणि म्हणून मला विश्वास वाटतो मागच्या 10 वर्षात मोदीजींनी या शहरासाठी केलेलं काम, अनेक मोठे प्रकल्प या शहराला माननीय मोदीजींच्या सरकारने दिले. स्वप्नात असलेली मेट्रो आमची प्रत्यक्षात आज सुरू झाली. चांदणी चौकासारखा मोठा प्रकल्प सुरू झाला. या ठिकाणी नदी सुधारणासारखे, नदी पुनर्जीवनसारखे प्रकल्प सुरू झाले. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात एकमेव महापालिका अशी की ज्याला वैद्यकीय महाविद्यालय स्वतःचं सुरू करता आलं ते मला आम्हाला मोदीजींच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालं. नव्यानंच आपण पाहतो की पुण्याच्या या सगळ्या मानाच्या शिरपेच्यामध्ये अजून एक तुरा रोवला गेला, तो म्हणजे आमच्या विमानतळाचं विस्तारीकरण झालं. असे अनेक प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून या पुण्यामध्ये झाले. राज्यामध्ये मागच्या 14-19 या काळामध्ये देवेंजींचं सरकार होतं आणि त्यानंतर आता माननीय एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा आणि देवेंजींचं सरकार, या काळामध्ये सुद्धा खूप काम पुण्यामध्ये झालं. महानगरपालिकेमध्ये 5 वर्षापूर्वी आम्हाला पुणेकरांनी काम करण्याची संधी दिली आणि त्या काळामध्ये पुण्याच्या पुढचा 50 वर्षाचा विचार करता अनेक प्रकल्प या शहरामध्ये मार्गी लागले. आणि म्हणून मला विश्वास वाटतो हे सगळं पाहता आणि मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून पुणेकर नक्कीच पुन्हा एक पुण्याचं मत हे या पुण्याचा खासदार हा महायुतीचा करून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं एक मत हे निश्चितपणे देणार आहेत हा मला विश्वास वाटतो. आणि म्हणून आज ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करणार आहोत आणि पुन्हा एकदा पुणेकरांच्या विश्वासानं त्याला पात्र ठरण्यासाठी म्हणून पुणेकरांचा आशीर्वाद घेऊन निश्चितपणे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. आणि मला विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून आमचे सगळे मित्रपक्षातले आमचे सहकारी आम्ही सगळे एकत्रितपणे पुन्हा एकदा पुणेकरांचा विश्वास संपादन करू आणि मोठ्या फरकानं या शहरामध्ये विजय संपादन करू असं मला विश्वास वाटतो. नाही असं होतं, शेवटी लक्षात घ्या ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. आमचा पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये लोकशाहीची प्रक्रिया पार पाडली जाते. इच्छुक तर अनेक जण असू शकतात, मी माझ्याबरोबर आधी 4 लोक इच्छुक होते,
शेवटी ते सगळेच पात्र होते, पण शेवटी एकाला कुणाला तरी संधी द्यावी लागते म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मी तो चेहरा असू शकतो, पण याचा अर्थ असा होत नाही आमच्यामध्ये, असे प्रसंग कधीच आमच्यामध्ये येत नाहीत की एकाला दिलं म्हणून दुसरा काही नाराज होणं किंवा काय. असे मागचा इतिहास बघा या शहराचा, ज्यावेळेला अनिलराव शिरोळे या शहराचे खासदार होते, अनिलरावांच्या ऐवजी बापट साहेबांना तिकीट दिलं गेलं तर पहिला प्रचाराचा नारळ फोडायला अनिलराव शिरोळे त्या ठिकाणी होते. हीच परंपरा भारतीय जनता पार्टीची आहे. त्यामुळे मी असेल, जगदीशजी असतील, आमचे संजय नाना असतील, आमचे अनेक काही उमेदवार इच्छुक म्हणून ज्यांना हवं होतं, मला असं वाटतं हा परिवार आहे आमचा. आज आत्ता जस्ट यादी डिक्लेअर झाली आणि आम्ही इथेच बसलो होतो, असं काही ठरवून कुठे निरोप दिलेला नाही की आपण सगळेजण जमतोय म्हणून. आम्ही ऍक्च्युली आम्ही सगळेच जण, आमचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, आमचे राजेजी आहेत, घाटेजी आहेत, बिडकरजी, आम्ही सगळेच आमचे महामंत्री, आम्ही या शहरातल्या निवडणुकीची तयारी आम्ही म्हणून काही ना काहीतरी कामामध्ये दिवसभर इथं होतो. मी अचानक टीव्हीला बातमी आली आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे आलात आणि आता आपण सगळेजण एकमेकाशी बोलतोय. त्यामुळे उद्या सकाळी याच्यासाठी सगळे आम्ही एकत्र येणार आहोत. सकाळी 11 वाजता कसबा गणपती जे पुण्याचं ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी आम्ही नमस्कार करायला सगळेजण जाणार आहोत. त्या ठिकाणी सगळेजण आपल्याला दिसतील. नाही आता झाल्यानंतर आपणच सगळे इथं आलात, त्यामुळे फोन घ्यायलाही कुणाचं, फोन खूप आलेत, पण आता ते बघायला नंतर निवांत बोल. आणि असं होत नाही, असं आमच्या तुम्हाला सांगतो, तुम्हाला उद्या दिसेल, असं कुठेही काही नसतं. अण्णा मुद्दे काय असतील, मागच्या 2 टर्म झाले, भाजपचा खासदार आहे, तर अशी कुठली कामं आहेत जी पुणेकरांसाठी होणं गरजेचं आहे, तुम्ही करणार कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? नाही, निश्चितपणे एक तर तुम्ही सांगतो की माननीय बापट साहेब होते तेव्हा पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला, पुण्याची मेट्रो सुरू झाली, केंद्राच्या माध्यमातून चांदणी चौकाचा प्रकल्प गडकरी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला, अनेक प्रकल्प पुण्यातले पूर्ण झाले. भविष्यामध्ये पुरंदरला होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणेकर, पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठीचं एक मोठं काम आपल्या सगळ्यांसाठीचं आव्हान म्हणून समोर आहे. मला असं वाटतं विमानतळाचा विषय असेल, अनेक केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या संदर्भातल्या काही जमिनीचं अधिग्रहण करणं, त्या ठिकाणी प्रोजेक्ट काही अपूर्ण असतील त्या संदर्भातले विषय असतील, खूप काही विषय आता जे काही मला असं वाटतं समोर येतील ते निश्चितपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्यामधलं सरकार आहे, केंद्रातलं सरकार असेल, निश्चितपणे मला असं वाटतं काही अडचण येणार नाही. पुणेकर केंद्रातला कुठला प्रश्न आता शिल्लक राहिला आहे, पुढच्या काही काळामध्ये बोलणार नाहीत अशा पद्धतीने आम्ही सगळे काम. विधानसभेच्या मंदिराचा एक मुद्दा हा प्रमुख मुद्दा होता, त्या ठिकाणी तुमचा एक घोषणा पण आहे शहरातला कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न असेल, सामाजिक प्रश्न आहे, शहरातल्या विकासाचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू. तुम्ही म्हटलं एकत्रितपणे काम करणारे, अशातच पुणे महानगरपालिकेचे बॅनर लावण्यात आले, त्यामुळे अंतर्गत मी त्या दिवशी बोललो नाही पण आज बोलू शकतो. मला वाटत नाही आमच्यात असं काय चाललंय, मला शंका वेगळीच आहे, योग्य वेळेला बोलेल. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मुझे सिंगल हाथ लगेगा. जी मैंने अभी कहा कि ये भारतीय जनता पार्टी में ऐसा होता है, एक कार्यकर्ता के स्वरूप से जो काम करता है, जो कार्य करता है, उसे आगे जाके ये मुझे लगता है कि मौका मिलता है. तो यही पे मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी की विशेषता यही है, एक ही पार्टी ऐसी है जो कार्यकर्ता के रूप में नेता का प्रवास होता है. आज लोकसभा का जो चुनाव है उसके लिए कैंडिडेट के जो उम्मीदवार की घोषणा है उसमें मेरा नाम आया, तो मुझे लगता है कि मैं शुरू में एक कार्यकर्ता जो किसी भी पॉलिटिकल बैकग्राउंड से नहीं आता, एक वार्ड के अध्यक्ष के शुरू से काम नहीं जब शुरू किया, तो आज एक लोकसभा का उम्मीदवार करके मैं थोड़ा यहाँ पे आया हूँ. मेरे जो नेतृत्व है, जो हमारे नेता है, मैं सबका ऋण व्यक्त करता हूँ. ये कार्यकर्ता का जो एज अ उम्मीदवार करके चयन होता है तो मैं संतुष्ट हूँ सब कार्यकर्ता, क्योंकि इसमें मैं प्रातिनिधिक स्वरूप से यहाँ पे उम्मीदवार हूँ, हम सब उम्मीदवार हैं, यही भावना हमारी सबकी है. अन्ना किन मुद्दों को लेकर आप चुनाव में उतरेंगे, क्या होंगे आपके उसके बारे में? बिल्कुल, जो
केंद्र की शहर के जो मुझे लगता है कि बहुत सामाजिक प्रश्न रहेंगे या विकास के प्रश्न रहेंगे वो मुझे लगता है कि केंद्र के माध्यम से यहाँ पे हम उस पर काम करेंगे। पिछले 10 साल से मोदी जी ने जो काम किया है पुणे में बहुत सारी उपलब्धियां हमें मोदी जी के माध्यम से मोदी सरकार के माध्यम से यहाँ पे पूरी हुई है। हमारा एयरपोर्ट का एक्सपेंशन हो गया, चांदनी चौक जैसे यहाँ पे बड़ा प्रोजेक्ट हमारा ट्रैफिक प्रॉब्लम सॉल्व करने के लिए बड़ा प्रोजेक्ट हो गया, रिवर फ्रंट या ऐसे कुछ प्रोजेक्ट हमारे केंद्र से, हमारा मेडिकल कॉलेज यहाँ पे शुरू हो गया। मुझे लगता है कि मोदी जी जो पूनावासियों का सबसे बड़ा सपना था कागज पे रही हमारी मेट्रो आज असल में यहाँ पे हम देख रहे हैं कि शुरू हो गई। पूनावासी बहुत खुश है, उस पर प्रवास कर रहे हैं, संतुष्ट है और बहुत कुछ काम जो है मोदी सरकार से यहाँ पे हमें मिले। मुझे लगता है कि मोदी जी को फिर से एक बार प्रधानमंत्री करने के लिए पूनावासियों यहाँ पे बहुत बड़ी मात्रा में यहाँ पे अपना वोटिंग का जो राइट है वो निभाएंगे। एक बार फिर से मोदी जी प्रधानमंत्री एक वोट पुणे से बिल्कुल यहाँ पे जाएंगे। बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर पुण्याच्या लोकसभेचे उमेदवार जे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव महाराष्ट्रातल्या 20 जणांच्या यादीमध्ये घोषित झालंय आणि कार्यकर्ते समर्थक जे त्यांचा आनंद आपण पाहतोय। पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत। पहिली प्रतिक्रिया, लोकसभेची उमेदवारी जाहीर झालीये, गेले कित्येक दिवस तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत होता, शहरात चर्चा होती, शिक्कामोर्तब आज झालंय। नक्कीच शेवटी ही आमच्याकडे लोकशाही प्रक्रियेमधूनच उमेदवार निवडले जातात त्याचाच हा भाग होता। या ठिकाणी स्थानिक पातळीवरती निरीक्षक नेमले गेले, त्यातनं एक कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या भावना काय त्या जाणून घेतल्या गेल्या, मग राज्य नेतृत्वाकडे तो अहवाल गेला, तिथून केंद्राकडे गेला आणि पार्लमेंटरी बोर्ड आणि शेवटी त्याच्यावरती विचार करून एकाला कोणाची संधी द्यायची म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी एक कार्यकर्ता म्हणूनच याचा आज मला संधी दिली आहे। पण मला असं वाटतं की प्रत्येकजण कार्यकर्त्याची भावना आहे की आम्ही प्रत्येकजण उमेदवार आहोत। पक्षांतर्गत संघर्ष जो आहे तो सुद्धा दिसला, संघर्ष म्हणजे उमेदवारीसाठीचा संघर्ष जो आहे तो दिसला। जगदीश मुळीक असतील, सुनील देवधर असतील, संजय काकडे असतील, अनेक जण इच्छुक होते, अनेकांनी गेले कित्येक महिने लॉबिंग केलेली होती। शिक्कामोर्तब जे ते तुमच्या नावावरती झालं, कृपाशंकर सिंग यांच्या अहवालामध्ये तुमच्या बाजूने मोठं समर्थन गेल्याची माहिती मिळते, नेमकं खरं काय? मी म्हणालो तसं आमच्याकडे ही लोकशाहीची प्रक्रिया आहे, लोकशाही जिवंत असलेला एकमेव पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे। इच्छुक आमच्याकडे बरेच जण होते, ते सगळे सक्षम होते, परंतु शेवटी कुठेतरी एकाला संधी मिळते म्हणून मी या सगळ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपातला म्हणून मी उमेदवार असेल। मला असं वाटतं की शेवटी पक्षामध्ये ज्या पक्षात लोकशाही आहे त्याच पक्षामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी स्पर्धा राहते, त्यामुळे स्पर्धा असणं काहीच गैर नाही। कोणाला स्वतःला वाटतं की मी लोकसभा लढेल, मी विधानसभा लढेल, याच्यात कुठंच गैर नाही। पण आम्ही सगळे शेवटी भारतीय जनता पार्टीच्या संस्कारात वाढलेले कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे जो कोणी उमेदवार असेल आम्ही आधीच सांगितलं सगळे मिळून आम्ही शेवटी त्याचं काम करणार आहोत, त्यामुळे याच्यात काही दुमत नाही। तुमचं अभिनंदन। शेवटचा प्रश्न, सुरुवात कधीपासून करणार आहे, कसं नियोजन असणार? उद्या सकाळी आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, उद्या सकाळी सगळे महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही पुण्याचं आपलं ग्रामदैवत कसबा गणपती जो आहे त्याचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही उद्याच्या आमच्या प्रचाराला सुरुवात करणार आहोत। पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं। पुण्याचे भाजपचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याशी आपण बोलत होतो, गेले कित्येक दिवस प्रतीक्षेनंतर अखेर आज त्यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झालंय आणि उद्या पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीपासून दर्शन घेऊन ते त्यांच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत।
सुद्धा असतं तरी आम्ही सगळेच उमेदवार आहोत. या भावनेतला प्रत्येक कार्यकर्ता घोषित केले कसं बघत होता, कारण खूप प्रतीक्षा होती पुण्याच्या नावावर. एक प्रक्रिया असते आणि त्याच्यामध्ये पातळीवर मध्ये आमचे निरीक्षक जातात, पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांची मतं भावना जाणून घेतात, तो अहवाल राज्यामध्ये ठेवला जातो, राज्याकडून फिरवला जातो, पार्लमेंटरी बोर्डामध्ये त्याचा निर्णय होतो. अशा प्रकारे प्रक्रिया पूर्ण झाली, प्रक्रिया होऊनच आम्हाला आलं सगळं होतं. पॉलिटिक्स वगैरे हा विषय नाही, पक्ष जो आमचा निर्णय घेतला त्याच्याकडे आम्हाला मान्य असतो, तो दाद झाला. अनेक नावं चर्चेत होते, तुमचं नाव चर्चेत होतं, अनेक नाव त्याच्यामध्ये तुमच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. भाजप यावरून काय मागे होतील असं वाटते पक्षामध्ये? असं अजिबात होत नाही, असं आमच्याकडे कधी होत नाही. जिवंत लोकशाहीचं लक्ष येत आहे, एका पदासाठी किंवा एका उमेदवारीसाठी अनेक लोक इच्छुक असतात, ते चांगलं आहे ना, तर वाईट काहीच नाही. पण आमची संस्कृती आमची जी परंपरा आहे, शेवटी कोणीतरी एक जण असतो, म्हणून या सगळ्यांना पाठवून स्वतःचा उमेदवार नाव म्हणून या जण होतो. पण याच्यामध्ये असं होत असतं, इच्छुक निर्णय होईपर्यंत असतो, निर्णय झाल्यानंतर सगळे एकत्र आम्ही काम करतो. मागचं उदाहरण बघा, अमिताभ सुरळे या शहराचे खासदार होते आणि अमिताभ दुसऱ्या दिवशी आम्ही बोलायला पहिले तिथे होते, तर परंपरा आहे आमची. त्यामुळे मला असं वाटत नाही इतर पक्षात काय होतं याचं मला माहिती आहे, माझ्या पक्षात हे नक्की होतं. स्पर्धा असते, ती लोकशाही आहे, कोणाला इच्छा असणं गैर नाही. एकाला संधी तो निर्णय घ्यावा लागतो. मला असं वाटतं मी नाही, दंगेकरांचं नाव चर्चेत आहे, महाविकासाकडे 10 वर्ष जगा, देवेंद्रांचं 5 वर्षाचं आत्ताचं 1.5 वर्षाचं माननीय एकनाथजी शिंदे साहेब अधिकाऱ्यांना महापालिकेत 5 वर्ष आम्ही मुरलीधरअण्णा पवार यांची उमेदवारी पुणे लोकसभेसाठी जाहीर केली.
आपल्या सर्वांचं मी शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे राजे सर्वप्रथम शहराचे अध्यक्ष सन्मानाने धीरजी घाटे यांना विनंती करतो की आपण आपल्या लोकसभेचे उमेदवार आदरणीय मुरलीधरअण्णा मोहोळ यांचा पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत आणि सन्मान करावा. धन्यवाद सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. आपल्या सर्वप्रथम शहराचे अध्यक्ष सन्माननीय धीरजी घाटे यांना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला संबोधित करावे. माईक नको ना. पुणे लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे महामंत्री मुरलीधरअण्णा मोहोळ हे आपल्याशी संवाद करतात. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पुणे लोकसभेचे उमेदवार म्हणून पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं नाव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने उमेदवार म्हणून घोषित केलेले आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. मी अण्णांचं भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. गेले अनेक दिवस कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा होती की पुण्याचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार कोण असणार आणि भारतीय जनता पार्टीने पुणे शहरातलं एक तरुण नेतृत्व ज्यांनी महापौर म्हणून पुणे शहरामध्ये अत्यंत चांगलं काम केलं, कोविडच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेचं नेतृत्व करत सामान्य माणसाला दिलासा देणारं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं. गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. अशा मुरलीधर मोहोळांना या ठिकाणी पुणे लोकसभेचं उमेदवार म्हणून आज पक्षाने घोषित केलेलं आहे. मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेतनं मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. कार्यकर्ता हा संघटित आहे, संघटना ही तयारीत आहे आणि महायुतीची पुण्यामध्ये एक ताकद आहे. या सगळ्या आधारावरती देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे केंद्र सरकार काम करते, राज्यामधलं महायुतीचं सरकार जे काम करते, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांच्या नेतृत्वाखाली काम करणारं महायुतीचं सरकार असेल, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून जे चांगलं काम देशामध्ये केलं गेलं
या आधारावरती पुण्याचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचाच होईल आणि तो मुरलीधर मोहोळांच्या माध्यमातून मोठ्या मताधिक्यने निवडून येईल। मी पुन्हा एकदा मनापासून भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने अण्णांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार। खरतर सर्वप्रथम मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व पक्ष नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देईन की या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुणे लोकसभेचा उमेदवार म्हणून मला आज त्यांनी संधी दिली आहे। माननीय देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहेत, माननीय अमितभाई शहा, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डाजी, आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, माझे संघटनेतले आमचे कुटुंब प्रमुख, आमचे पालक माननीय बावनकुळे साहेब, आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, या सर्व नेतृत्वाला मी एक माननीय आठवले साहेब, या सर्वांनाच मी खरंतर या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं धन्यवाद देईन। व्यक्ती म्हणून जरी माझं नाव आलं असलं तरी एक नक्की आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता करतो। सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे पक्ष हा उभा राहतो। मी 1992-93 साली वॉर्डाचा अध्यक्ष होतो। संघटनेत अनेक जबाबदाऱ्या मला संघटनेने दिल्या। मी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा काम केलं। या शहराचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा मला माझ्या पक्षाने काम करण्याची संधी दिली। पुणेकरांनी मला 4 वेळाला महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि आज एक लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास पाहता मला कार्यकर्त्यापासून लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षातच होतं। आणि म्हणून व्यक्ती म्हणून जरी मी असलो तरी आमच्यातला प्रत्येक जण हा कार्यकर्ता हा मी प्रत्येक जण कार्यकर्ता उमेदवार म्हणून पाहतो याच्याकडे। आज प्रकर्षाने माननीय खासदार स्वर्गीय गिरीशभाऊ बापटांची सुद्धा आठवण आम्हाला सगळ्यांना नक्की होते की 40-50 वर्ष या शहरातलं सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी काम केलं आणि आज त्या जागेवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे पुणे हे जगाच्या नकाशावरती आमचं एक सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं पुणे, एक मोठ्या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेलं हे शहर, अलीकडच्या काळातली IT हब म्हणून त्याची नव्यानं झालेली ओळख, उद्योगांसाठीचं एक मोठं शहर म्हणून पाहिलं जातं, अशा अनेक अर्थानं पुणे शहर हे जगाच्या नकाशावरती आपलं स्थान राखून आहे। इथली सांस्कृतिक जी जडणघडण आहे, जी परंपरा आहे, त्या परंपरेला साजेसा अशा पद्धतीचं भविष्यातलं काम, या शहराच्या भविष्यातल्या 50-100 वर्षाच्या विकासाचं व्हिजन हे निश्चितपणे आम्ही सगळे डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत। आणि म्हणून मला विश्वास वाटतो मागच्या 10 वर्षात मोदीजींनी या शहरासाठी केलेलं काम, अनेक मोठे प्रकल्प या शहराला माननीय मोदीजींच्या सरकारने दिले, स्वप्नात असलेली मेट्रो आमची प्रत्यक्षात आज सुरू झाली, चांदणी चौकासारखा मोठा प्रकल्प सुरू झाला, या ठिकाणी नदी सुधारणासारखे, नदी पुनर्जीवन सारखे प्रकल्प सुरू झाले, स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात एकमेव महापालिका अशी की ज्याला वैद्यकीय महाविद्यालय स्वतःचं सुरू करता आलं ते आम्हाला मोदीजींच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालं।
नव्यानंच आपण पाहतो की पुण्याच्या या सगळ्या मानाच्या शिरपेच्यामध्ये अजून एक तुरा रोवला गेला, तो म्हणजे आमच्या विमानतळाचं विस्तारीकरण झालं. असे अनेक प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून या पुण्यामध्ये झाले. राज्यामध्ये मागच्या 14 ते 19 या काळामध्ये देवेंजींचं सरकार होतं आणि त्यानंतर आता माननीय एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा आणि देवेंजींचं सरकार या काळामध्ये सुद्धा खूप काम पुण्यामध्ये झालं. महानगरपालिकेमध्ये 5 वर्षापूर्वी आम्हाला पुणेकरांनी काम करण्याची संधी दिली आणि त्या काळामध्ये पुण्याच्या पुढचा 50 वर्षाचा विचार करता अनेक प्रकल्प या शहरामध्ये मार्गी लागले. आणि म्हणून मला विश्वास वाटतो हे सगळं पाहता आणि मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून पुणेकर नक्कीच पुन्हा एक पुण्याचं मत हे या पुण्याचा खासदार हा महायुतीचा करून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं एक मत हे निश्चितपणे देणार आहेत हा मला विश्वास वाटतो. आणि म्हणून आज ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करणार आहोत आणि पुन्हा एकदा पुणेकरांच्या विश्वासानं त्याला पात्र ठरण्यासाठी म्हणून पुणेकरांचा आशीर्वाद घेऊन निश्चितपणे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. आणि मला विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून आमचे सगळे मित्रपक्षातले आमचे सहकारी आम्ही सगळे एकत्रितपणे पुन्हा एकदा पुणेकरांचा विश्वास संपादन करू आणि मोठ्या फरकानं या शहरामध्ये विजय संपादन करू असं मला विश्वास वाटतो. नाही असं होतं, शेवटी लक्षात घ्या ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. आमचा पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये लोकशाहीची प्रक्रिया पार पाडली जाते. इच्छुक तर अनेक जण असू शकतात, मी माझ्याबरोबर आधी 4 लोक इच्छुक होते, शेवटी ते सगळेच पात्र होते, पण शेवटी एकाला कुणाला तरी संधी द्यावी लागते म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मी तो चेहरा असू शकतो. पण याचा अर्थ असा होत नाही आमच्यामध्ये, असे प्रसंग कधीच आमच्यामध्ये येत नाहीत की एकाला दिलं म्हणून दुसरं काही नाराज होणं किंवा काय. असे मागचा इतिहास बघा या शहराचा, ज्यावेळेला अनिलराव शिरोळे या शहराचे खासदार होते, अनिलरावांच्या ऐवजी बापट साहेबांना तिकीट दिलं गेलं तर पहिला प्रचाराचा नारळ फोडायला अनिलराव शिरोळे त्या ठिकाणी होते. हीच परंपरा भारतीय जनता पार्टीची आहे. त्यामुळे मी असेल, जगदीशजी असतील, आमचे संजय नाना असतील, आमचे अनेक काही उमेदवार इच्छुक म्हणून ज्यांना हवं होतं, मला असं वाटतं हा परिवार आहे आमचा. आज आत्ता जस्ट यादी डिक्लेअर झाली आणि आम्ही इथेच बसलो होतो, असं काही ठरवून कुठे निरोप दिलेला नाही की आपण सगळेजण जमतोय म्हणून. आम्ही ऍक्च्युली आम्ही सगळेजण, आमचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, आमचे राजेजी आहेत, घाटेजी आहेत, बिडकरजी, आम्ही सगळेच आमचे महामंत्री, आम्ही या शहरातल्या निवडणुकीची तयारी आम्ही म्हणून काही ना काहीतरी कामामध्ये दिवसभर इथं होतो. मी अचानक टीव्हीला बातमी आली आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे आलात आणि आता आपण सगळेजण एकमेकाशी बोलतोय. त्यामुळे उद्या सकाळी याच्यासाठी सगळे आम्ही एकत्र येणार आहोत. सकाळी 11 वाजता कसबा गणपती जे पुण्याचं ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी आम्ही नमस्कार करायला सगळेजण जाणार आहोत. त्या ठिकाणी सगळेजण आपल्याला दिसतील. नाही आता झाल्यानंतर आपणच सगळे इथं आलात, त्यामुळे फोन घ्यायलाही कुणाचं, फोन खूप आलेत, पण आता ते बघायला नंतर निवान बोल. आणि असं होत नाही, असं आमच्या तुम्हाला सांगतो, तुम्हाला उद्या दिसेल, असं कुठेही काही नसतं. अण्णा मुद्दे काय असतील, मागचे 2 टर्म झाले, पुण्यात भाजपचा खासदार आहे, तर अशी कुठली कामं आहेत जी पुणेकरांसाठी होणं गरजेचं आहे, तुम्ही करणार कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? नाही निश्चितपणे, एक तर तुम्ही सांगतो की माननीय बापट साहेब होते तेव्हा पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला, पुण्याची मेट्रो सुरू झाली, केंद्राच्या माध्यमातून चांदणी चौकाचा प्रकल्प गडकरी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला, अनेक प्रकल्प पुण्यातले पूर्ण झाले. भविष्यामध्ये पुरंदरला होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणेकर, पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठीच एक मोठं काम आपल्या सगळ्यांसाठीचं आव्हान म्हणून समोर आहे. मला असं वाटतं विमानतळाचा विषय असेल, अनेक केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या संदर्भातल्या काही जमिनीचं अधिग्रहण करणं, त्या ठिकाणी प्रोजेक्ट काही अपूर्ण असतील, त्या संदर्भातले विषय असतील, खूप काही विषय आता जे काही मला असं वाटतं समोर येतील ते निश्चितपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्यामधलं सरकार आहे, केंद्रातलं सरकार असेल, निश्चितपणे मला असं वाटतं काही अडचण येणार नाही. पुणेकर केंद्रातला कुठला प्रश्न आता शिल्लक राहिला आहे, पुढच्या काही काळामध्ये बोलणार नाहीत अशा पद्धतीने आम्ही सगळे काम. पुण्येश्वर मंदिराचा एक मुद्दा हा प्रमुख मुद्दा होता, त्या ठिकाणी तुमचा एक घोषणा पण आहे की पुण्येश्वराला मुक्ती दे अशी एक घोषणा पण होती, तर पुण्येश्वरा संदर्भात तुमची भूमिका काय असेल? शहरातला कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न असेल, सामाजिक प्रश्न आहे, शहरातल्या विकासाचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू. एकत्रितपणे काम करणारे अशातच पुणे महानगरपालिकेचे ते बॅनर लावले, तर त्याच्यामुळे
मी त्या दिवशी बोललो नाही पण आज बोलू शकतो. मला वाटत नाही आमच्यात असं काय चाललंय. मला शंका वेगळीच आहे. योग्य वेळेला बोलेल. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मुझे सिंगल हाथ लगेगा. एकस्त बन्ना हुली अन्ना. एकस्त बन्ना हुली अन्ना. देखो देखो आपको से अन्ना आएगा लाखों से. देखो देखो आपको से अन्ना आएगा लाखों से. महायुति के क्या कहेंगे इसमें. आपको एज ए कैंडिडेट डिक्लेयर किया गया है जी. मैंने अभी कहा कि ये भारतीय जनता पार्टी में ऐसा होता है. एक कार्यकर्ता के स्वरूप से जो काम करता है जो कार्य करता है उसे आगे जाके ये मुझे लगता है कि मौका मिलता है. तो यही पे मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी की विशेषता यही है. एक ही पार्टी ऐसी है जो कार्यकर्ता के रूप में नेता का प्रवास होता है. आज लोकसभा का जो चुनाव है उसके लिए कैंडिडेट के जो उम्मीदवार की घोषणा है उसमें मेरा नाम आया तो मुझे लगता है कि मैं शुरू में एक कार्यकर्ता जो किसी भी पॉलिटिकल बैकग्राउंड से नहीं आता एक वार्ड के अध्यक्ष के शुरू से काम नहीं जब शुरू किया तो आज एक लोकसभा का उम्मीदवार करके मैं खड़ा हूँ. यहाँ पे आया मुझे मेरे जो नेतृत्व है जो हमारे नेता है मैं सबका ऋण व्यक्त करता हूँ. ये कार्यकर्ता का जो एज ए उम्मीदवार करके चयन होता है तो मैं संतुष्ट हूँ सब कार्यकर्ता क्योंकि इसमें मैं प्रातिनिधिक स्वरूप से यहाँ पे उम्मीदवार हूँ. हम सब उम्मीदवार हैं. यही भावना हमारी सबकी है. आप किन रंगों को लेकर आप चुनाव में उतरेंगे क्या होंगे आपके उसके बारे में. बिल्कुल जो केंद्र की पुणे शहर के जो मुझे लगता है कि बहुत सामाजिक प्रश्न रहेंगे या विकास के प्रश्न रहेंगे वो मुझे लगता है कि केंद्र के माध्यम से यहाँ पे हम उस पर काम करेंगे. पिछले 10 साल से मोदी जी ने जो काम किया है पुणे में बहुत सारी उपलब्धियां हमें मोदी जी के माध्यम से मोदी सरकार के माध्यम से यहाँ पे पूरी हुई है. हमारा एयरपोर्ट का एक्सपेंशन हो गया. चांदनी चौक जैसे यहाँ पे बड़ा प्रोजेक्ट हमारा ट्रैफिक प्रॉब्लम सॉल्व करने के लिए बड़ा प्रोजेक्ट हो गया. रिवर फ्रंट या ऐसे कुछ प्रोजेक्ट हमारे केंद्र से हमारा मेडिकल कॉलेज यहाँ पे शुरू हो गया. मुझे लगता है कि मोदी जी जो पूनावासियों का सबसे बड़ा सपना था कागज पे रही हमारी मेट्रो आज असल में यहाँ पे हम देख रहे हैं कि शुरू हो गई. पूनावासी बहुत खुश है उस पर प्रवास कर रहे संतुष्ट है और बहुत कुछ काम जो है मोदी सरकार से यहाँ पे हमें मिले. मुझे लगता है कि मोदी जी को फिर से एक बार प्रधानमंत्री करने के लिए पूनावासियों यहाँ पे बहुत बड़ी मात्रा में यहाँ पे अपना वोटिंग का जो राइट है वो निभाएंगे. एक बार फिर से मोदी जी प्रधानमंत्री एक वोट पुणे से बिल्कुल यहाँ पे जाएंगे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर पुण्याच्या लोकसभेचे उमेदवार जे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव महाराष्ट्रातल्या 20 जणांच्या यादीमध्ये घोषित झालं आणि कार्यकर्ते समर्थक जे त्यांचा आनंद आपण पाहतोय. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत. पहिली प्रतिक्रिया लोकसभेची उमेदवारी जाहीर झालीय. गेले कित्येक दिवस तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत होता. शहरात चर्चा होती शिक्कामोर्तब आज झालंय. नक्कीच शेवटी ही आमच्याकडे लोकशाही प्रक्रियेमधूनच उमेदवार निवडले जातात त्याचाच हा भाग होता. या ठिकाणी स्थानिक पातळीवरती निरीक्षक नेमले गेले त्यातनं एक कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या भावना काय त्या जाणून घेतल्या गेल्या. मग राज्य नेतृत्वाकडे तो अहवाल गेला तिथून केंद्राकडे गेला आणि पार्लमेंटरी बोर्ड आणि शेवटी त्याच्यावरती विचार करून एकाला कोणाची संधी द्यायची म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी एक कार्यकर्ता म्हणून याचा आज मला संधी दिली आहे.
पण मला असं वाटतं ही प्रत्येक जण कार्यकर्त्याची भावना आहे की आम्ही प्रत्येक जण उमेदवार आहोत. पक्षांतर्गत संघर्ष जो आहे तो सुद्धा दिसला. संघर्ष म्हणजे उमेदवारीसाठीचा संघर्ष जो आहे तो दिसला. जगदीश मुळीक असतील, सुनील देवधर असतील, संजय काकडे असतील, अनेक जण इच्छुक होते. अनेकांनी गेले कित्येक महिने लॉबिंग केलेली होती. शिक्कामोर्तब जे ते तुमच्या नावावरती झालं. कृपाशंकर सिंग यांच्या अहवालामध्ये तुमच्या बाजूने मोठं समर्थन गेल्याची माहिती मिळते. नेमकं खरं काय? मी म्हणालो तसं आमच्याकडं ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. लोकशाही जिवंत असलेला एकमेव पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे. इच्छुक आमच्याकडे बरेच जण होते, ते सगळे सक्षम होते, परंतु शेवटी कुठेतरी एकाला संधी मिळते म्हणून मी या सगळ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपातला म्हणून मी उमेदवार असेल. मला असं वाटतं की शेवटी पक्षामध्ये ज्या पक्षात लोकशाही आहे त्याच पक्षामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी स्पर्धा राहते. त्यामुळे स्पर्धा असणं काहीच गैर नाही. कोणाला स्वतःला वाटतं की मी लोकसभा लढेल, मी विधानसभा लढेल, याच्यात कुठंच गैर नाही. पण आम्ही सगळे शेवटी भारतीय जनता पार्टीच्या संस्कारात वाढलेले कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे जो कोणी उमेदवार असेल आम्ही आधीच सांगितलं सगळे मिळून आम्ही शेवटी त्याचं काम करणार आहोत, त्यामुळे याच्यात काही दुमत नाही. तुमचं अभिनंदन. शेवटचा प्रश्न, सुरुवात कधीपासून करणार आहे, कसं नियोजन असणार? उद्या सकाळी आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, उद्या सकाळी सगळे महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही पुण्याचं आपलं ग्रामदैवत कसबा गणपती जो आहे त्याचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही उद्याच्या आमच्या प्रचाराला सुरुवात करणार. पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं. पुण्याचे भाजपचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याशी आपण बोलत होतो. गेले कित्येक दिवस प्रतीक्षेनंतर अखेर आज त्यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झालंय आणि उद्या पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीपासून दर्शन घेऊन ते त्यांच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत.
हॅलो जय मुरलीधर मोहोळ बोलतोय. भारतीय जनता पार्टीचा जय असो. सगळ्यांना माहिती आहे केंद्रीय भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी आता या ठिकाणी जाहीर केली आणि त्यात पुणे शहराचे महायुतीचे उमेदवार तिकीटासाठी सुद्धा लोक एवढे माहिती माजी महापौर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री मुरलीधरअण्णा पवार यांची उमेदवारी पुणे लोकसभेसाठी जाहीर केली. आपल्या सर्वांचं मी शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे राजे सर्वप्रथम शहराचे अध्यक्ष सन्माननीय धीरजी घाटे यांना विनंती करतो की आपण आपल्या लोकसभेचे उमेदवार आदरणीय मुरलीधरअण्णा मोहोळ यांचा पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत आणि सन्मान करावा. धन्यवाद सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. आपल्या सर्व मी सर्वप्रथम शहराचे अध्यक्ष सन्माननीय धीरजी घाटे यांना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला माहिती नको ना. पुणे लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे महामंत्री मुरलीधरअण्णा मोहोळ हे आपल्याशी संवाद करतो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पुणे लोकसभेचे उमेदवार म्हणून पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं नाव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने उमेदवार म्हणून घोषित केलेले आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. मी अण्णांचं भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. गेले अनेक दिवस
गेले अनेक दिवस कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा होती की पुण्याचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार कोण असणार, आणि भारतीय जनता पार्टीने पुणे शहरातलं एक तरुण नेतृत्व ज्यांनी महापौर म्हणून पुणे शहरामध्ये अत्यंत चांगलं काम केलं, कोविडच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेचं नेतृत्व करत सामान्य माणसाला दिलासा देणारं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं। गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या। अशा मुरलीधर मोहोळांना या ठिकाणी पुणे लोकसभेचं उमेदवार म्हणून आज पक्षाने घोषित केलेले। मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेतलं मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। कार्यकर्ता हा संघटित आहे, संघटना ही तयारीत आहे आणि महायुतीची पुण्यामध्ये एक ताकद आहे। या सगळ्या आधारावरती देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे केंद्र सरकार काम करते, राज्यामधलं महायुतीचं सरकार जे काम करते, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांच्या नेतृत्वाखाली काम करणारं महायुतीचं सरकार असेल, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून जे चांगलं काम देशामध्ये केलं गेलंय, या आधारावरती पुण्याचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचाच होईल आणि तो मुरलीधर मोहोळांच्या माध्यमातून मोठ्या मताधिक्याने निवडून येईल। मी पुन्हा एकदा मनापासून भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने, तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने अण्णांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार। खरंतर सर्वप्रथम मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व पक्ष नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देईन की या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुणे लोकसभेचा उमेदवार म्हणून मला आज त्यांनी संधी दिली आहे। माननीय देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहेत, माननीय अमितभाई शहा, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डाजी, आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, माझे संघटनेतले आमचे कुटुंबप्रमुख, आमचे पालक माननीय बावनकुळे साहेब, आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, या सर्व नेतृत्वाला मी एक माननीय आठवले साहेब, या सर्वांनाच मी खरंतर या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं धन्यवाद देईन। व्यक्ती म्हणून जरी माझं नाव आलं असलं तरी एक नक्की आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता करतो। सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे पक्ष हा उभा राहतो। मी 1992-93 साली वॉर्डाचा अध्यक्ष होतो, संघटनेत अनेक जबाबदाऱ्या मला संघटनेने दिल्या, मी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा काम केलं, या शहराचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा मला माझ्या पक्षाने काम करण्याची संधी दिली। पुणेकरांनी मला 4 वेळाला महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि आज एक लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास पाहता मला कार्यकर्त्यापासून लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षातच होतं। आणि म्हणून व्यक्ती म्हणून जरी मी असलो तरी आमच्यातला प्रत्येक जण हा कार्यकर्ता हा मी प्रत्येक जण कार्यकर्ता उमेदवार म्हणून पाहतो याच्याकडे। आज प्रकर्षाने माननीय खासदार स्वर्गीय गिरीशभाऊ बापटांची सुद्धा आठवण आम्हाला सगळ्यांना नक्की होते की 40-50 वर्ष या शहरातलं सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी काम केलं आणि आज त्या जागेवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे पुणे हे जगाच्या नकाशावरती
आमचं एक सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं पुणे, एक मोठ्या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेलं हे शहर, अलीकडच्या काळातली आयटी हब म्हणून त्याची नव्यानं झालेली ओळख, उद्योगांसाठीचं एक मोठं शहर म्हणून पाहिलं जातं अशा अनेक अर्थानं पुणे शहर हे जगाच्या नकाशावरती आपलं स्थान राखून आहे. इथली सांस्कृतिक जी जडणघडण आहे, जी परंपरा आहे, त्या परंपरेला साजेसा अशा पद्धतीचं भविष्यातलं काम, या शहराच्या भविष्यातल्या 50-100 वर्षाच्या विकासाचं व्हिजन हे निश्चितपणे आम्ही सगळे डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत. आणि म्हणून मला विश्वास वाटतो मागच्या 10 वर्षात मोदीजींनी या शहरासाठी केलेलं काम, अनेक मोठे प्रकल्प या शहराला माननीय मोदीजींच्या सरकारने दिले, स्वप्नात असलेली मेट्रो आमची प्रत्यक्षात आज सुरू झाली, चांदणी चौकासारखा मोठा प्रकल्प सुरू झाला, या ठिकाणी नदी सुधारणासारखे, नदी पुनर्जीवनसारखे प्रकल्प सुरू झाले, स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात एकमेव महापालिका अशी की ज्याला वैद्यकीय महाविद्यालय स्वतःचं सुरू करता आलं ते मला आम्हाला मोदीजींच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालं. नव्यानंच आपण पाहतो की पुण्याच्या या सगळ्या मानाच्या शिरपेच्यामध्ये अजून एक तुरा रोवला गेला, तो म्हणजे आमच्या विमानतळाचं विस्तारीकरण झालं. असे अनेक प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून या पुण्यामध्ये झाले. राज्यामध्ये मागच्या 14 ते 19 या काळामध्ये देवेंजींचं सरकार होतं आणि त्यानंतर आता माननीय एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा आणि देवेंजींचं सरकार, या काळामध्ये सुद्धा खूप काम पुण्यामध्ये झालं. महानगरपालिकेमध्ये 5 वर्षापूर्वी आम्हाला पुणेकरांनी काम करण्याची संधी दिली आणि त्या काळामध्ये पुण्याच्या पुढचा 50 वर्षाचा विचार करता अनेक प्रकल्प या शहरामध्ये मार्गी लागले. आणि म्हणून मला विश्वास वाटतो हे सगळं पाहता आणि मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून पुणेकर नक्कीच पुन्हा एक पुण्याचं मत हे या पुण्याचा खासदार हा महायुतीचा करून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं एक मत हे निश्चितपणे देणार आहेत हा मला विश्वास वाटतो. आणि म्हणून आज ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करणार आहोत आणि पुन्हा एकदा पुणेकरांच्या विश्वासानं त्याला पात्र ठरण्यासाठी म्हणून पुणेकरांचा आशीर्वाद घेऊन निश्चितपणे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. आणि मला विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून आमचे सगळे मित्रपक्षातले आमचे सहकारी आम्ही सगळे एकत्रितपणे पुन्हा एकदा पुणेकरांचा विश्वास संपादन करू आणि मोठ्या फरकानं या शहरामध्ये विजय संपादन करू असा मला विश्वास वाटतो. नाही असं होतं, शेवटी लक्षात घ्या ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. आमचा पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये लोकशाहीची प्रक्रिया पार पाडली जाते. इच्छुक तर अनेक जण असू शकतात, मी माझ्याबरोबर आधी 4 लोक इच्छुक होते, शेवटी ते सगळेच पात्र होते, पण शेवटी एकाला कुणाला तरी संधी द्यावी लागते म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मी तो चेहरा असू शकतो. पण याचा अर्थ असा होत नाही आमच्यामध्ये, असे प्रसंग कधीच आमच्यामध्ये येत नाहीत की एकाला दिलं म्हणून दुसरं काही नाराज होणं किंवा काय. असे मागचा इतिहास बघा या शहराचा, ज्यावेळेला अनिलराव शिरोळे या शहराचे खासदार होते, अनिलरावांच्या ऐवजी बापट साहेबांना तिकीट दिलं गेलं तर पहिला प्रचाराचा नारळ फोडायला अनिलराव शिरोळे त्या ठिकाणी होते. हीच परंपरा भारतीय जनता पार्टीची आहे. त्यामुळे मी असेल, जगदीशजी असतील, आमचे संजय नाना असतील, आमचे अनेक काही उमेदवार इच्छुक म्हणून ज्यांना हवं होतं, मला असं वाटतं हा परिवार आहे आमचा. आज आत्ता जस्ट यादी डिक्लेअर झाली आणि आम्ही इथेच बसलो होतो, असं काही ठरवून कुठे निरोप दिलेला नाही की आपण सगळेजण जमतोय म्हणून. आम्ही ऍक्च्युली आम्ही सगळेजण, आमचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, आमचे राजेजी आहेत, घाटेजी आहेत, बिडकरजी, आम्ही सगळेच, आमचे महामंत्री, आम्ही या शहरातल्या निवडणुकीची तयारी आम्ही म्हणून काही ना काहीतरी कामामध्ये दिवसभर इथं होतो. मी अचानक टीव्हीला बातमी आली आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे आलात आणि आता आपण सगळेजण एकमेकाशी बोलतोय. त्यामुळे उद्या सकाळी याच्यासाठी सगळे आम्ही एकत्र येणार आहोत. सकाळी 11 वाजता कसबा गणपती, जे पुण्याचं ग्रामदैवत आहे, त्या ठिकाणी आम्ही नमस्कार करायला सगळेजण जाणार आहोत. त्या ठिकाणी सगळेजण आपल्याला दिसतील. नाही आता झाल्यानंतर आपणच सगळे इथं आलात, त्यामुळे फोन घ्यायलाही कोणाचं, फोन खूप आलेत, पण आता ते बघायला नंतर निवांत बोल. आणि असं होत नाही, असं आमच्या तुम्हाला सांगतो, तुम्हाला उद्या दिसेल, असं कुठेही काही नसतं. अण्णा मुद्दे काय असतील, मागच्या 2 टर्म झाले, पुण्यात भाजपचा खासदार आहे, तर अशी कुठली काम आहे जी पुणेकरांसाठी होणं गरजेचं आहे, तुम्ही करणार मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात?
नाही निश्चितपणे एक तर तुम्ही सांगतो की माननीय बापट साहेब होते तेव्हा पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला, पुण्याची मेट्रो सुरू झाली, केंद्राच्या माध्यमातून चांदणी चौकाचा प्रकल्प गडकरी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला, अनेक प्रकल्प पुण्यातले पूर्ण झाले. भविष्यामध्ये पुरंदरला होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणेकर, पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठीच एक मोठं काम आपल्या सगळ्यांसाठीचं आव्हान म्हणून समोर आहे. मला असं वाटतं विमानतळाचा विषय असेल, अनेक केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या संदर्भातल्या काही जमिनीचं अधिग्रहण करणं, त्या ठिकाणी प्रोजेक्ट काही अपूर्ण असतील, त्या संदर्भातले विषय असतील, खूप काही विषय आता जे काही मला असं वाटतं समोर येतील ते निश्चितपणे केंद्र सरकारच्या माध्यमातलं राज्यामधलं सरकार आहे, केंद्रातलं सरकार असेल, निश्चितपणे मला असं वाटतं काही अडचण येणार नाही. पुणेकर केंद्रातला कुठला प्रश्न आता शिल्लक राहिला हे पुढच्या काही काळामध्ये बोलणार नाहीत अशा पद्धतीनं आम्ही सगळे काम. पुण्येश्वर मंदिराचा एक मुद्दा हा प्रमुख मुद्दा होता, त्या ठिकाणी तुमचा एक घोषणा पण आहे की पुण्येश्वराला मुक्ती दे अशी एक घोषणा पण होती, तर पुण्येश्वरा संदर्भात तुमची भूमिका काय असेल? शहरातला कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न असेल, सामाजिक प्रश्न आहे, शहरातल्या विकासाचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू. मी त्या दिवशी बोललो नाही पण आज बोलू शकतो. मला वाटत नाही आमच्यात असं काय चाललंय, मला शंका वेगळीच आहे, योग्य वेळेला बोलेन. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की जी मैंने अभी कहा कि ये भारतीय जनता पार्टी में ऐसा होता है, एक कार्यकर्ता के स्वरूप से जो काम करता है, जो कार्य करता है, उसे आगे जाके मुझे लगता है कि मौका मिलता है, तो यही पे मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी की विशेषता यही है, एक ही पार्टी ऐसी है जो कार्यकर्ता के रूप में नेता का प्रवास होता है. आज लोकसभा का जो चुनाव है उसके लिए कैंडिडेट की जो उम्मीदवार की घोषणा है उसमें मेरा नाम आया, तो मुझे लगता है कि मैं शुरू में एक कार्यकर्ता जो किसी भी पॉलिटिकल बैकग्राउंड से नहीं आता, एक वार्ड के अध्यक्ष के शुरू से काम जब शुरू किया, तो आज एक लोकसभा का उम्मीदवार करके मैं खड़ा हूँ, यहाँ पे आया हूँ. मेरे जो नेतृत्व है, जो हमारे नेता है, मैं सबका ऋण व्यक्त करता हूँ. ये कार्यकर्ता का जो एज अ उम्मीदवार करके चयन होता है, तो मैं संतुष्ट हूँ सब कार्यकर्ता, क्योंकि इसमें मैं प्रातिनिधिक स्वरूप से यहाँ पे उम्मीदवार हूँ, हम सब उम्मीदवार हैं, यही भावना हमारी सबकी है. अन्ना किन अपनों को लेकर आप चुनाव में उतरेंगे, क्या होंगे आपके उसके बारे में? बिल्कुल, जो केंद्र की शहर के जो मुझे लगता है कि बहुत सामाजिक प्रश्न रहेंगे या विकास के प्रश्न रहेंगे, वो मुझे लगता है कि केंद्र के माध्यम से यहाँ पे हम उस पर काम करेंगे. पिछले 10 साल से मोदी जी ने जो काम किया है पुणे में बहुत सारी उपलब्धियां हमें मोदी जी के माध्यम से, मोदी सरकार के माध्यम से यहाँ पे पूरी हुई है. हमारा एयरपोर्ट का एक्सपेंशन हो गया, चांदनी चौक जैसे यहाँ पे बड़ा प्रोजेक्ट हमारा ट्रैफिक प्रॉब्लम सॉल्व करने के लिए बड़ा प्रोजेक्ट हो गया, रिवर फ्रंट या ऐसे कुछ प्रोजेक्ट हमारे केंद्र से, हमारा मेडिकल कॉलेज यहाँ पे शुरू हो गया. मुझे लगता है कि मोदी जी जो पूनावासियों का सबसे बड़ा सपना था, कागज पे रही हमारी मेट्रो आज असल में यहाँ पे हम देख रहे हैं कि शुरू हो गई. पूनावासी बहुत खुश है, उसके प्रवास कर रहे संतुष्ट है, और बहुत कुछ काम जो है मोदी सरकार से यहाँ पे हमें मिले. मुझे लगता है कि मोदी जी को फिर से एक बार प्रधानमंत्री करने के लिए पूनावासियों यहाँ पे बहुत बड़ी मात्रा में यहाँ पे अपना वोटिंग का जो राइट है वो निभाएंगे. एक बार फिर से मोदी जी प्रधानमंत्री एक वोट होने से बिल्कुल यहाँ पे जाएंगे. Yeah.
बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर पुण्याच्या लोकसभेचे उमेदवार जे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव महाराष्ट्रातल्या 20 जणांच्या यादीमध्ये घोषित झालं आणि कार्यकर्ते समर्थक जे त्यांचा आनंद आपण पाहतोय. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत. पहिली प्रतिक्रिया, लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. गेले कित्येक दिवस तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत होता, शहरात चर्चा होती, शिक्कामोर्तब आज झाले. नक्कीच, शेवटी ही आमच्याकडे लोकशाही प्रक्रियेमधूनच उमेदवार निवडले जातात त्याचाच हा भाग होता. या ठिकाणी स्थानिक पातळीवरती निरीक्षक नेमले गेले, त्यातनं एक कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या भावना काय त्या जाणून घेतल्या गेल्या. मग राज्य नेतृत्वाकडे तो अहवाल गेला, तिथून केंद्राकडे गेला आणि पार्लमेंटरी बोर्डानी शेवटी त्याच्यावरती विचार करून एकाला कोणाची संधी द्यायची म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी एक कार्यकर्ता म्हणूनच याचा आज मला संधी दिली आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येकजण कार्यकर्त्याची भावना आहे की आम्ही प्रत्येकजण उमेदवार आहोत. पक्षांतर्गत संघर्ष जो आहे तो सुद्धा दिसला. संघर्ष म्हणजे उमेदवारीसाठीचा संघर्ष जो आहे तो दिसला. जगदीश मुळीक असतील, सुनील देवधर असतील, संजय काकडे असतील, अनेक जण इच्छुक होते. अनेकांनी गेले कित्येक महिने लॉबिंग केलेली होती. शिक्कामोर्तब जे ते तुमच्या नावावरती झालं. कृपाशंकर सिंग यांच्या अहवालामध्ये तुमच्या बाजूने मोठं समर्थन गेल्याची माहिती मिळते, नेमकं खरं काय? मी म्हणालो तसं आमच्याकडे ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. लोकशाही जिवंत असलेला एकमेव पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे. इच्छुक आमच्याकडे बरेच जण होते, ते सगळे सक्षम होते, परंतु शेवटी कुठेतरी एकाला संधी मिळते म्हणून मी या सगळ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपातला म्हणून मी उमेदवार असेल. मला असं वाटतं की शेवटी पक्षामध्ये ज्या पक्षात लोकशाही आहे त्याच पक्षामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी स्पर्धा राहते, त्यामुळे स्पर्धा असणं काहीच गैर नाही. कोणाला स्वतःला वाटतं की मी लोकसभा लढेल, मी विधानसभा लढेल, याच्यात कुठंच गैर नाही. पण आम्ही सगळे शेवटी भारतीय जनता पार्टीच्या संस्कारात वाढलेले कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे जो कोणी उमेदवार असेल आम्ही आधीच सांगितलं सगळे मिळून आम्ही शेवटी त्याचं काम करणार आहोत, त्यामुळे याच्यात काही दुमत नाही. तुमचं अभिनंदन. शेवटचा प्रश्न, सुरुवात कधीपासून करणार आहे, कसं नियोजन असणार? उद्या सकाळी आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, उद्या सकाळी सगळे महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही पुण्याचं आपलं ग्रामदैवत कसबा गणपती जो आहे त्याचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही उद्याच्या आमच्या प्रचाराला सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं. पुण्याचे भाजपचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याशी आपण बोलत होतो. गेले कित्येक दिवस प्रतीक्षेनंतर अखेर आज त्यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झालंय आणि उद्या पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीपासून दर्शन घेऊन ते त्यांच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन आमच्याकडे, सर वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत. चांगलं आहे नाही तर वाईट काही नाही, पण आमची संस्कृती आहे, तिची परंपरा आहे,
शेवटी कोणीतरी एक जण असतो म्हणून या सगळ्यांना प्राथमिक स्वरूपातला उमेदवार नाव म्हणून घ्या पण याच्यामध्ये असं होत नसतं इच्छुक निर्णय होईपर्यंत असतो निर्णय झाल्यानंतर सगळे एकत्र आम्ही काम करतो मागचं उदाहरण बघा आम्ही या शहराचे खासदार होतो आणि आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही पंतप्रधान कोणाला पहिले तिथे होते परंपरा आहे त्यामुळे मला असं वाटत नाही इतर पक्ष काय होते याचं मला माहित नाही पण माझ्या पक्षात हे नक्की होतं स्पर्धा असते ती लोकशाही आहे कोणाला इच्छा असणं गैर नाही एकाला संधी दंगेकरांचं नाव चर्चेत आहे महाविकास 10 वर्ष रेल्वेमंत्री 5 वर्ष त्यानंतरचा आत्ताचं 1.5 वर्षाचं माननीय एकनाथजी शिंदे साहेब आदी सरकार महापालिकेत 5 वर्ष आहे Up to you!
धन्यवाद सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. आपल्या सर्वप्रथम शहराचे अध्यक्ष सरपंचने विरोधी गाठले यांना विनंती करतो की आपल्या माईक नको ना. पुणे लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे महामंत्री उदयनराजे मोहोळ ते आपल्याशी संवाद करतो. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पुणे लोकसभेचे उमेदवार म्हणून पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं नाव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने उमेदवार म्हणून घोषित केलेले आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. मी अण्णांचं भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. गेले अनेक दिवस कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा होती की पुण्याचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार कोण असणार आणि भारतीय जनता पार्टीने पुणे शहरातलं एक तरुण नेतृत्व ज्यांनी महापौर म्हणून पुणे शहरामध्ये अत्यंत चांगलं काम केलं, कोविडच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेचं नेतृत्व करत सामान्य माणसाला दिलासा देणारं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं. गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. अशा मुरलीधर मोहोळांना या ठिकाणी पुणे लोकसभेचं उमेदवार म्हणून आज पक्षाने घोषित केलेलं आहे. मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेतनं मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. कार्यकर्ता हा संघटित आहे, संघटना ही तयारीत आहे आणि महायुतीची पुण्यामध्ये एक ताकद आहे. या सगळ्या आधारावरती देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे केंद्र सरकार काम करते, राज्यामधलं महायुतीचं सरकार जे काम करते, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांच्या नेतृत्वाखाली काम करणारं महायुतीचं सरकार असेल, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून जे चांगलं काम देशामध्ये केलं गेलंय या आधारावरती पुण्याचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचाच होईल आणि तो मुरलीधर मोहोळांच्या माध्यमातून मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. मी पुन्हा एकदा मनापासून भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने, तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने अण्णांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. खर तर सर्वप्रथम मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व पक्ष नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देईल की या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुणे लोकसभेचा उमेदवार म्हणून मला आज त्यांनी संधी दिली आहे. माननीय देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहेत, माननीय अमितभाई शहा, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डाजी, आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, माझे संघटनेतले आमचे कुटुंबप्रमुख, आमचे पालक माननीय बावनकुळे साहेब, आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, या सर्व नेतृत्वाला मी एक माननीय आठवले साहेब, या सर्वांनाच मी खरं तर या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं धन्यवाद देईन. व्यक्ती म्हणून जरी माझं नाव आलं असलं
त्याची एक नक्की आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता करतो. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे पक्ष हा उभा राहतो. मी 1992-93 साली वॉर्डाचा अध्यक्ष होतो. संघटनेत अनेक जबाबदाऱ्या मला संघटनेने दिल्या. मी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा काम केलं. या शहराचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा मला माझ्या पक्षाने काम करण्याची संधी दिली. पुणेकरांनी मला 4 वेळा महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली. आणि आज एक लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास पाहता मला कार्यकर्त्यापासून लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षातच होतं. आणि म्हणून व्यक्ती म्हणून जरी मी असलो तरी आमच्यातला प्रत्येक जण हा कार्यकर्ता हा मी प्रत्येक जण कार्यकर्ता उमेदवार म्हणून पाहतो याच्याकडे. आज प्रकर्षाने माननीय खासदार स्वर्गीय गिरीशभाऊ बापटांची सुद्धा आठवण आम्हाला सगळ्यांना नक्की होते की 40-50 वर्ष या शहरातलं सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी काम केलं. आणि आज त्या जागेवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पुणे हे जगाच्या नकाशावरती आमचं एक सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं पुणे, एक मोठ्या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेलं हे शहर, अलीकडच्या काळातली आयटी हब म्हणून त्याची नव्यानं झालेली ओळख, उद्योगांसाठीचं एक मोठं शहर म्हणून पाहिलं जातं, अशा अनेक अर्थानं पुणे शहर हे जगाच्या नकाशावरती आपलं स्थान राखून आहे. इथली सांस्कृतिक जी जडणघडण आहे, जी परंपरा आहे, त्या परंपरेला साजेसा अशा पद्धतीचं भविष्यातलं काम, या शहराच्या भविष्यातल्या 50-100 वर्षाच्या विकासाचं व्हिजन हे निश्चितपणे आम्ही सगळे डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत. आणि म्हणून मला विश्वास वाटतो मागच्या 10 वर्षात मोदीजींनी या शहरासाठी केलेलं काम, अनेक मोठे प्रकल्प या शहराला माननीय मोदीजींच्या सरकारने दिले, स्वप्नात असलेली मेट्रो आमची प्रत्यक्षात आज सुरू झाली, चांदणी चौकासारखा मोठा प्रकल्प सुरू झाला, या ठिकाणी नदी सुधारणासारखे नदी पुनर्जीवनसारखे प्रकल्प सुरू झाले, स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात एकमेव महापालिका अशी की ज्याला वैद्यकीय महाविद्यालय स्वतःचं सुरू करता आलं ते आम्हाला मोदीजींच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालं. नव्यानंच आपण पाहतो की पुण्याच्या या सगळ्या मानाच्या शिरपेच्यामध्ये अजून एक तुरा रोवला गेला तो म्हणजे आमच्या विमानतळाचं विस्तारीकरण झालं. असे अनेक प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून या पुण्यामध्ये झाले. राज्यामध्ये मागच्या 14-19 या काळामध्ये देवेंजींचं सरकार होतं आणि त्यानंतर आता माननीय एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा आणि देवेंजींचं सरकार या काळामध्ये सुद्धा खूप काम पुण्यामध्ये झालं. महानगरपालिकेमध्ये 5 वर्षापूर्वी आम्हाला पुणेकरांनी काम करण्याची संधी दिली आणि त्या काळामध्ये पुण्याच्या पुढचा 50 वर्षाचा विचार करता अनेक प्रकल्प या शहरामध्ये मार्गी लागले. आणि म्हणून मला विश्वास वाटतो हे सगळं पाहता आणि मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून पुणेकर नक्कीच पुन्हा एक पुण्याचं मत हे या पुण्याचा खासदार हा महायुतीचा करून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं एक मत हे निश्चितपणे देणार आहेत हा मला विश्वास वाटतो. आणि म्हणून आज ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करणार आहोत आणि पुन्हा एकदा पुणेकरांच्या विश्वासानं त्याला पात्र ठरण्यासाठी म्हणून पुणेकरांचा आशीर्वाद घेऊन निश्चितपणे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. आणि मला विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून आमचे सगळे मित्रपक्षातले आमचे सहकारी आम्ही सगळे एकत्रितपणे पुन्हा एकदा पुणेकरांचा विश्वास संपादन करू आणि मोठ्या फरकानं या शहरामध्ये विजय संपादन करू असा मला विश्वास वाटतो. अनेक नावं जी आहेत ती चर्चेत होती या सगळ्या पहिल्यापासून महायुतीचे उमेदवार म्हणून मी शहराध्यक्षांनी तोच प्रश्न विचारला. मूल जे नाव होतं मुलिकांचं देखील नाव समोर आलं होतं पण ते प्रेस कॉन्फरन्समध्ये दिसत नाही. असं होतं. शेवटी लक्षात घ्या ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. आमचा पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये लोकशाहीची प्रक्रिया पार पाडली जाते. इच्छुक तर अनेक जण असू शकतात. मी माझ्याबरोबर आधी 4 लोक इच्छुक होते
शेवटी ते सगळेच पात्र होते, पण शेवटी एकाला कोणाला तरी संधी द्यावी लागते म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मी तो चेहरा असू शकतो, पण याचा अर्थ असा होत नाही आमच्यामध्ये, असे प्रसंग कधीच आमच्यामध्ये येत नाहीत की एकाला दिलं म्हणून दुसरा काही नाराज होणं किंवा काय. असे मागचा इतिहास बघा या शहराचा, ज्यावेळेला अनिलराव शिरोळे या शहराचे खासदार होते, अनिलरावांच्या ऐवजी बापट साहेबांना तिकीट दिलं गेलं तर पहिला प्रचाराचा नारळ फोडायला अनिलराव शिरोळे त्या ठिकाणी होते. हीच परंपरा भारतीय जनता पार्टीची आहे, त्यामुळे मी असेल, जगदीशजी असतील, आमचे संजय नाना असतील, आमचे अनेक काही उमेदवार इच्छुक म्हणून ज्यांना हवं होतं, मला असं वाटतं हा परिवार आहे आमचा. आज आत्ता जस्ट यादी डिक्लेअर झाली आणि आम्ही इथेच बसलो होतो, असं काही ठरवून कुठे निरोप दिलेला नाही की आपण सगळेजण जमतोय म्हणून. आम्ही ऍक्च्युली आम्ही सगळेजण, आमचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, आमचे राजेजी आहेत, घाटेजी आहेत, बेडकरजी, आम्ही सगळेच, आमचे महामंत्री, आम्ही या शहरातल्या निवडणुकीची तयारी आम्ही म्हणून काही ना काहीतरी कामामध्ये दिवसभर इथं होतो. मी अचानक टीव्हीला बातमी आली आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे आलात आणि आता आपण सगळेजण एकमेकाशी बोलतोय, त्यामुळे उद्या सकाळी याच्यासाठी सगळे आम्ही एकत्र येणार आहोत. सकाळी 11 वाजता कसबा गणपती जे पुण्याचं ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी आम्ही नमस्कार करायला सगळेजण जाणार आहोत, त्या ठिकाणी सगळेजण आपल्याला दिसतील. नाही आता झाल्यानंतर आपणच सगळे इथं आलात, त्यामुळे फोन घ्यायलाही कोणाचं, फोन खूप आलेत, पण आता ते बघायला नंतर निवांत बोल. आणि असं होत नाही, असं आमच्या तुम्हाला सांगतो, तुम्हाला उद्या दिसेल, असं कुठेही काही नसतं. अण्णा मुद्दे काय असतील, मागच्या 2 टर्म झाले, पुण्यात भाजपचा खासदार आहे, तर अशी कुठली काम आहे जी पुणेकरांसाठी होणं गरजेचं आहे, तुम्ही करणार तर कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? नाही निश्चितपणे, एक तर तुम्ही सांगतो की माननीय बापट साहेब होते तेव्हा पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला, पुण्याची मेट्रो सुरू झाली, केंद्राच्या माध्यमातून चांदणी चौकाचा प्रकल्प गडकरी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला, अनेक प्रकल्प पुण्यातले पूर्ण झाले. भविष्यामध्ये पुरंदरला होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणेकर, पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठीचं एक मोठं काम आपल्या सगळ्यांसाठीचं आव्हान म्हणून समोर आहे. मला असं वाटतं विमानतळाचा विषय असेल, अनेक केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या संदर्भातल्या काही जमिनीचं अधिग्रहण करणं, त्या ठिकाणी प्रोजेक्ट काही अपूर्ण असतील त्या संदर्भातले विषय असतील, खूप काही विषय आता जे काही मला असं वाटतं समोर येतील, ते निश्चितपणे केंद्र सरकारच्या माध्यमातलं राज्यामधलं सरकार आहे, केंद्रातलं सरकार असेल, निश्चितपणे मला असं वाटतं काही अडचण येणार नाही. पुणेकर केंद्रातला कुठला प्रश्न आता शिल्लक राहिला हे पुढच्या काही काळामध्ये बोलणार नाहीत, अशा पद्धतीनं आम्ही सगळे काम. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भुवनेश्वर मंदिराचा एक मुद्दा हा प्रमुख मुद्दा होता, त्या ठिकाणी तुमचा एक घोषणा पण आहे की भुवनेश्वराला मुक्ती दे अशी एक घोषणा पण होती, शहरातला कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न असेल, सामाजिक प्रश्न आहे, शहरातले विकासाचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू. मी त्या दिवशी बोललो नाही पण आज बोलू शकतो, मला वाटत नाही आमच्यात असं काय चाललंय, मला शंका वेगळीच आहे, योग्य वेळेला बोलेल. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मुझे सिंगल आहे एकस्त म्हणणं मुली अण्णा, एकस्त म्हणणं मुली अण्णा, देखो देखो हा कोस आहे अण्णा आएगा लाखो से, देखो देखो हा कोस आहे अण्णा आएगा लाखो से. महायुति के क्या कहेंगे आपको, एज ए कैंडिडेट डिक्लेयर किया गया है पार्टी का? जी मैंने अभी कहा कि ये भारतीय जनता पार्टी में ऐसा होता है, एक कार्यकर्ता के स्वरूप से जो काम करता है, जो कार्य करता है, उसे आगे जाके मुझे लगता है कि मौका मिलता है, तो यही पे मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी की विशेषता यही है, एक ही पार्टी ऐसी है जो कार्यकर्ता के रूप में नेता का प्रवास होता है. आज लोकसभा का जो चुनाव है उसके लिए कैंडिडेट की जो उम्मीदवार की घोषणा है उसमें मेरा नाम आया तो मुझे लगता है कि मैं शुरू में एक कार्यकर्ता जो किसी भी पॉलिटिकल बैकग्राउंड से नहीं आता, एक वार्ड के अध्यक्ष के स्वरूप से काम नहीं जब शुरू किया, तो आज एक लोकसभा का उम्मीदवार करके मैं खड़ा हूँ, यहाँ पे आया था. मेरे जो नेतृत्व है, जो हमारे नेता है, मैं सबका ऋण व्यक्त करता हूँ, ये कार्यकर्ता का जो एज अ उम्मीदवार करके चयन होता है तो मैं संतुष्ट हूँ सब कार्यकर्ता, क्योंकि इसमें मैं प्रातिनिधिक स्वरूप से यहाँ पे उम्मीदवार हूँ, हम सब उम्मीदवार हैं, यही भावना हमारी सबकी है. अन्ना किन मुद्दों को लेकर आप चुनाव में उतरेंगे, क्या होंगे आपके उसके बारे में? बिल्कुल, जो
केंद्र की शहर के जो मुझे लगता है कि बहुत सामाजिक प्रश्न रहेंगे या विकास के प्रश्न रहेंगे वो मुझे लगता है कि केंद्र के माध्यम से यहाँ पे हम उस पर काम करेंगे। पिछले 10 साल से मोदी जी ने जो काम किया है पुणे में बहुत सारी उपलब्धियां हमें मोदी जी के माध्यम से मोदी सरकार के माध्यम से यहाँ पे पूरी हुई है। हमारा एयरपोर्ट का एक्सपेंशन हो गया, चांदनी चौक जैसे यहाँ पे बड़ा प्रोजेक्ट हमारा ट्रैफिक प्रॉब्लम सॉल्व करने के लिए बड़ा प्रोजेक्ट हो गया, रिवर फ्रंट या ऐसे कुछ प्रोजेक्ट हमारे केंद्र से, हमारा मेडिकल कॉलेज यहाँ पे शुरू हो गया। मुझे लगता है कि मोदी जी जो पूना वासियों का सबसे बड़ा सपना था कागज पे रही हमारी मेट्रो आज असल में यहाँ पे हम देख रहे हैं कि शुरू हो गई। पूना वासी बहुत खुश है, उसके प्रवास कर रहे संतुष्ट है और बहुत कुछ काम जो है मोदी सरकार से यहाँ पे हमें मिले। मुझे लगता है कि मोदी जी को फिर से एक बार प्रधानमंत्री करने के लिए पूना वासियों यहाँ पे बहुत बड़ी मात्रा में यहाँ पे अपना वोटिंग का जो राइट है वो निभाएंगे। एक बार फिर से मोदी जी प्रधानमंत्री एक वोट पुणे से बिल्कुल यहाँ पे जाएंगे। बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर पुण्याच्या लोकसभेचे उमेदवार जे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव महाराष्ट्रातल्या 20 जणांच्या यादीमध्ये घोषित झालं आणि कार्यकर्ते समर्थक जे त्यांचा आनंद आपण पाहतो। पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत। पहिली प्रतिक्रिया, लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे, गेले कित्येक दिवस तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत होता, शहरात चर्चा होती, शिक्कामोर्तब आज झाले। नक्कीच, शेवटी ही आमच्याकडे लोकशाही प्रक्रियेमधूनच उमेदवार निवडले जातात त्याचाच हा भाग होता। या ठिकाणी स्थानिक पातळीवरती निरीक्षक नेमले गेले, त्यातनं एक कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या भावना काय त्या जाणून घेतल्या गेल्या, मग राज्य नेतृत्वाकडे तो अहवाल गेला, तिथून केंद्राकडे गेला आणि पार्लमेंटरी बोर्डाने शेवटी त्याच्यावरती विचार करून एकाला कोणाची संधी द्यायची म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी एक कार्यकर्ता म्हणूनच याचा आज मला संधी दिली आहे। पण मला असं वाटतं की प्रत्येकजण कार्यकर्त्याची भावना आहे की आम्ही प्रत्येकजण उमेदवार आहोत। पक्षांतर्गत संघर्ष जो आहे तो सुद्धा दिसला, संघर्ष म्हणजे उमेदवारीसाठीचा संघर्ष जो आहे तो दिसला। जगदीश मुळीक असतील, सुनील देवधर असतील, संजय काकडे असतील, अनेक जण इच्छुक होते, अनेकांनी गेले कित्येक महिने लॉबिंग केलेली होती। शिक्कामोर्तब जे ते तुमच्या नावावरती झालं, कृपाशंकर सिंग यांच्या अहवालामध्ये तुमच्या बाजूने मोठं समर्थन गेल्याची माहिती मिळते, नेमकं खरं काय? मी म्हणालो तसं आमच्याकडे ही लोकशाहीची प्रक्रिया आहे, लोकशाही जिवंत असलेला एकमेव पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे। इच्छुक आमच्याकडे बरेच जण होते, ते सगळे सक्षम होते, परंतु शेवटी कुठेतरी एकाला संधी मिळते म्हणून मी या सगळ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपातला म्हणून मी उमेदवार असेल। मला असं वाटतं की शेवटी पक्षामध्ये ज्या पक्षात लोकशाही आहे त्याच पक्षामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी स्पर्धा राहते, त्यामुळे स्पर्धा असणं काहीच गैर नाही। कोणाला स्वतःला वाटतं की मी लोकसभा लढेल, मी विधानसभा लढेल, याच्यात कुठंच गैर नाही। पण आम्ही सगळे शेवटी भारतीय जनता पार्टीच्या संस्कारात वाढलेले कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे जो कोणी उमेदवार असेल आम्ही आधीच सांगितलं सगळे मिळून आम्ही शेवटी त्याचं काम करणार आहोत, त्यामुळे याच्यात काही दुमत नाही। तुमचं अभिनंदन। शेवटचा प्रश्न, सुरुवात कधीपासून करणार आहे, कसं नियोजन असणार? उद्या सकाळी आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, उद्या सकाळी सगळे महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही पुण्याचं आपलं ग्रामदैवत कसबा गणपती जो आहे त्याचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही उद्याच्या आमच्या प्रचाराला सुरुवात करणार आहोत। पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं। पुण्याचे भाजपचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याशी आपण बोलत होतो, गेले कित्येक दिवस प्रतीक्षेनंतर अखेर आज त्यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झालंय आणि उद्या पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीपासून दर्शन घेऊन ते त्यांच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत।
घेण्याची इच्छा अकरा वाजता कसबाला कशी घेऊ नाव माझं असतं तरी आम्ही सगळेच उमेदवार आहोत या भावनेचा प्रत्येक कार्यकर्ता मुख्य नाव तुमचं नाव घोषित केलंय कसं बघत होता कारण खूप प्रतीक्षा होती पुण्याच्या नावावर नाही एक प्रक्रिया असते आणि त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवर म्हणजे आमचे निरीक्षक राहतात पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांची मत भावना जाणून घेतात तो आव्हान राज्यामध्ये ठेवला जातो राज्याकडून फिरवला जातो पार्लमेंटरी बोर्डामध्ये त्याचा निर्णय होतो अशा पद्धतीने प्रक्रिया पूर्ण झाली प्रक्रिया होऊनच आम्हाला सगळं होतं आणि प्रतीक्षा वगैरे हा विषय नाही पक्ष जो हा विषय जो आमचा निर्णय घेतो दिवसाने आम्हाला मान्य असतो तो जात झाला अनेक नावं चर्चेत तुमचं नाव चर्चेत अनेक नाव त्याच्यामध्ये तुमच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय भाजप यावरून आनंद होतील असं वाटतं पक्षामध्ये असं अजिबात होत नाही असं आमच्याकडे कधी होत नाही जिवंत लोकशाहीचं लक्ष घेतलं आहे एका पदासाठी एका उमेदवारीसाठी अनेक लोक इच्छुक असतात ते चांगलंही नाही तर वाईट काही होत नाही पण आमची एक संस्कृती आहे जी परंपरा आहे शेवटी कोणीतरी एक जण असतो म्हणून या सगळ्यांना प्राथमिक स्वरूपातला उमेदवार नाव म्हणून मी अजून पण याच्यामध्ये असं होत नसतं इच्छुक निर्णय होईपर्यंत असतो निर्णय झाल्यानंतर सगळे एकत्र आम्ही काम करतो मागचं उदाहरण बघा आम्ही या शहराचे खासदार होतो आणि आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्यामध्ये आम्ही कोणाला पहिले तिथे होते तर परंपरा आहे त्यामुळे मला असं वाटत नाही इतर पक्षात काय होतं याचं मला माहिती आहे माझ्या पक्षात हे नक्की होतं स्पर्धा असते ती लोकशाही आहे कोणाला इच्छा असणं गैर नाही एकाला संधी म्हणून तो निर्णय घ्यावा लागतो मला असं वाटतं मी नाही दंगेकरांचं नाव चर्चेत आहे महाविकासाकडे दहा वर्षाचा का देवेंद्रांचं पाच वर्षाचा आत्ताचं 1.5-2 वर्षाचं माननीय एकनाथजी शिंदे साहेब आशीर्वाद महापालिकेत 5 वर्ष आमचे या ठिकाणी जाहीर केली आणि त्यात पुणे शहराचे महा
महायुतीचे उमेदवार म्हणून तिकिटासाठी सुद्धा लोक एवढे माझी महापौर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री मुरलीधर अण्णा पवार यांची उमेदवारी पुणे लोकसभेसाठी जाहीर केली. आपल्या सर्वांचं मी शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे राजे सर्वप्रथम शहराचे अध्यक्ष सन्माननीय धीरजी घाटे यांना विनंती करतो की आपण आपल्या लोकसभेचे उमेदवार आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत आणि सन्मान करावा. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पुणे लोकसभेचे उमेदवार म्हणून पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं नाव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने उमेदवार म्हणून घोषित केलेले आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. मी अण्णांचं भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. गेले अनेक दिवस कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा होती की पुण्याचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार कोण असणार, आणि भारतीय जनता पार्टीने पुणे शहरातलं एक तरुण नेतृत्व ज्यांनी महापौर म्हणून पुणे शहरामध्ये अत्यंत चांगलं काम केलं, कोविडच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेचं नेतृत्व करत सामान्य माणसाला दिलासा देणारं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं. गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. अशा मुरलीधर मोहोळांना या ठिकाणी पुणे लोकसभेचं उमेदवार म्हणून आज पक्षाने घोषित केलेलं आहे. मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेतनं मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. कार्यकर्ता हा संघटित आहे, संघटना ही तयारीत आहे, आणि महायुतीची पुण्यामध्ये एक ताकद आहे. या सगळ्या आधारावरती देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे केंद्र सरकार काम करते, राज्यामधलं महायुतीचं सरकार जे काम करते,
राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांच्या नेतृत्वाखाली काम करणारं महायुतीचं सरकार असेल, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून जे चांगलं काम देशामध्ये केलं गेलं या आधारावरती पुण्याचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचाच होईल आणि तो मुरलीधर मोहोळांच्या माध्यमातून मोठ्या मताधिक्याने निवडून येईल। मी पुन्हा एकदा मनापासून भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने, तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने अण्णांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार। खरंतर सर्वप्रथम मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व पक्ष नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देईन की या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुणे लोकसभेचा उमेदवार म्हणून मला आज त्यांनी संधी दिली आहे। माननीय देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहेत, माननीय अमितभाई शहा, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डाजी, आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, माझे संघटनेतले आमचे कुटुंबप्रमुख, आमचे पालक माननीय बावनकुळे साहेब, आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, या सर्व नेतृत्वाला मी एक माननीय आठवले साहेब, या सर्वांनाच मी खरंतर या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं धन्यवाद देईन। व्यक्ती म्हणून जरी माझं नाव आलं असलं तरी एक नक्की आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता करतो। सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे पक्ष हा उभा राहतो। मी 1992-93 साली वॉर्डाचा अध्यक्ष होतो, संघटनेत अनेक जबाबदाऱ्या मला संघटनेने दिल्या, मी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा काम केलं, या शहराचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा मला माझ्या पक्षाने काम करण्याची संधी दिली। पुणेकरांनी मला 4 वेळेला महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि आज एक लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास पाहता मला कार्यकर्त्यापासून लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षातच होतं। आणि म्हणून व्यक्ती म्हणून जरी मी असलो तरी आमच्यातला प्रत्येक जण हा कार्यकर्ता, हा मी प्रत्येक जण कार्यकर्ता उमेदवार म्हणून पाहतो याच्याकडे। आज प्रकर्षाने माननीय खासदार स्वर्गीय गिरीशभाऊ बापटांची सुद्धा आठवण आम्हाला सगळ्यांना नक्की होते की 40-50 वर्ष या शहरातलं सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी काम केलं आणि आज त्या जागेवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे पुणे हे जगाच्या नकाशावरती आमचं एक सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं पुणे, एक मोठ्या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेलं हे शहर, अलीकडच्या काळातली आयटी हब म्हणून त्याची नव्यानं झालेली ओळख, उद्योगांसाठीचं एक मोठं शहर म्हणून पाहिलं जातं, अशा अनेक अर्थानं पुणे शहर हे जगाच्या नकाशावरती आपलं स्थान राखून आहे। इथली सांस्कृतिक जी जडणघडण आहे, जी परंपरा आहे, त्या परंपरेला साजेसा अशा पद्धतीचं भविष्यातलं काम, या शहराच्या भविष्यातल्या 50-100 वर्षाच्या विकासाचं व्हिजन हे निश्चितपणे आम्ही सगळे डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत। आणि म्हणून मला विश्वास वाटतो मागच्या 10 वर्षात मोदीजींनी या शहरासाठी केलेलं काम, अनेक मोठे प्रकल्प या शहराला माननीय मोदीजींच्या सरकारने दिले, स्वप्नात असलेली मेट्रो आमची प्रत्यक्षात आज सुरू झाली, चांदणी चौकासारखा मोठा प्रकल्प सुरू झाला, या ठिकाणी नदी सुधारणासारखे, नदी पुनर्जीवन सारखे प्रकल्प सुरू झाले,
स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात एकमेव महापालिका अशी की ज्याला वैद्यकीय महाविद्यालय स्वतःचं सुरू करता आलं ते मला आम्हाला मोदीजींच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालं. नव्यानंच आपण पाहतो की पुण्याच्या या सगळ्या मानाच्या शिरपेच्यामध्ये अजून एक तुरा रोवला गेला तो म्हणजे आमच्या विमानतळाचं विस्तारीकरण झालं. असे अनेक प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून या पुण्यामध्ये झाले. राज्यामध्ये मागच्या 14 ते 19 या काळामध्ये देवेंजींचं सरकार होतं आणि त्यानंतर आता माननीय एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा आणि देवेंजींचं सरकार या काळामध्ये सुद्धा खूप काम पुण्यामध्ये झालं. महानगरपालिकेमध्ये 5 वर्षापूर्वी आम्हाला पुणेकरांनी काम करण्याची संधी दिली आणि त्या काळामध्ये पुण्याच्या पुढचा 50 वर्षाचा विचार करता अनेक प्रकल्प या शहरामध्ये मार्गी लागले आणि म्हणून मला विश्वास वाटतो हे सगळं पाहता आणि मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून पुणेकर नक्कीच पुन्हा एक पुण्याचं मत हे या पुण्याचा खासदार हा महायुतीचा करून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं एक मत हे निश्चितपणे देणार आहेत हा मला विश्वास वाटतो आणि म्हणून आज ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करणार आहोत आणि पुन्हा एकदा पुणेकरांच्या विश्वासानं त्याला पात्र ठरण्यासाठी म्हणून पुणेकरांचा आशीर्वाद घेऊन निश्चितपणे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत आणि मला विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून आमचे सगळे मित्रपक्षातले आमचे सहकारी आम्ही सगळे एकत्रितपणे पुन्हा एकदा पुणेकरांचा विश्वास संपादन करू आणि मोठ्या फरकानं या शहरामध्ये विजय संपादन करू असा मला विश्वास वाटतो. नाही असं होतं. शेवटी लक्षात घ्या ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. आमचा पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये लोकशाहीची प्रक्रिया पार पाडली जाते. इच्छुक तर अनेक जण असू शकतात. मी माझ्याबरोबर आधी 4 लोक इच्छुक होते. शेवटी ते सगळेच पात्र होते पण शेवटी एकाला कोणाला तरी संधी द्यावी लागते म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मी तो चेहरा असू शकतो. पण याचा अर्थ असा होत नाही आमच्यामध्ये. असे प्रसंग कधीच आमच्यामध्ये येत नाहीत की एकाला दिलं म्हणून दुसरं काही नाराज होणं किंवा काय. असे मागचा इतिहास बघा या शहराचा. ज्यावेळेला अनिलराव शिरोळे या शहराचे खासदार होते अनिलरावांच्या ऐवजी बापट साहेबांना तिकीट दिलं गेलं तर पहिला प्रचाराचा नारळ फोडायला अनिलराव शिरोळे त्या ठिकाणी होते. हीच परंपरा भारतीय जनता पार्टीची आहे. त्यामुळे मी असेल जगदीशजी असतील आमचे संजय नाना असतील आमचे अनेक काही उमेदवार इच्छुक म्हणून त्यांना हवं होतं. मला असं वाटतं हा परिवार आहे आमचा. आज आत्ता जस्ट यादी डिक्लेअर झाली आणि आम्ही इथेच बसलो होतो. असं काही ठरवून कुठे निरोप दिलेला नाही की आपण सगळेजण जमतोय म्हणून. आम्ही ऍक्च्युली आम्ही सगळेजण आमचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत आमचे राजेजी आहेत घाटेजी आहेत फिडकरजी आम्ही सगळेच आमचे महामंत्री आम्ही या शहरातल्या निवडणुकीची तयारी आम्ही म्हणून काही ना काहीतरी कामामध्ये दिवसभर इथं होतो. मी अचानक टीव्हीला बातमी आली आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे आलात आणि आता आपण सगळेजण एकमेकाशी बोलतोय. त्यामुळे उद्या सकाळी याच्यासाठी सगळे आम्ही एकत्र येणार आहोत. सकाळी 11 वाजता कसबा गणपती जे पुण्याचं ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी आम्ही नमस्कार करायला सगळेजण जाणार आहोत. त्या ठिकाणी सगळेजण आपल्याला दिसतील. नाही आता झाल्यानंतर आपणच सगळे इथं आलात त्यामुळे फोन घ्यायलाही कुणाचं फोन खूप आलेत पण आता ते बघायला नंतर निवांत बोल. आणि असं होत नाही असं आमच्या तुम्हाला सांगतो तुम्हाला उद्या दिसेल असं कुठेही काही नसतं. अण्णा मुद्दे काय असतील कारण मागच्या 2 टर्म झाले पुण्यात भाजपचा खासदार आहे तर अशी कुठली कामं आहेत जी पुणेकरांसाठी होणं गरजेचं आहे तुम्ही करणार कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात. नाही निश्चितपणे एक तर तुम्ही सांगतो की माननीय बापट साहेब होते तेव्हा पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला. पुण्याची मेट्रो सुरू झाली. केंद्राच्या माध्यमातून चांदणी चौकाचा प्रकल्प गडकरी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला. अनेक प्रकल्प पुण्यातले पूर्ण आले. भविष्यामध्ये पुरंदरला होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणेकर पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठीचं एक मोठं काम आपल्या सगळ्यांसाठीचं आव्हान म्हणून समोर आहे. मला असं वाटतं विमानतळाचा विषय असेल अनेक केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या संदर्भातल्या काही जमिनीचं अधिग्रहण करणं त्या ठिकाणी प्रोजेक्ट काही अपूर्ण असतील त्या संदर्भातले विषय असतील खूप काही विषय आता जे काही मला असं वाटतं समोर येतील ते निश्चितपणे केंद्र सरकारच्या माध्यमातलं राज्यामधलं सरकार आहे केंद्रातलं सरकार असेल निश्चितपणे मला असं वाटतं काही अडचण येणार नाही. पुणेकर केंद्रातला कुठला प्रश्न आता शिल्लक राहिला हे पुढच्या काही काळामध्ये बोलणार नाहीत अशा पद्धतीनं आम्ही सगळे काम विधानसभेच्या मंदिराचा एक मुद्दा हा प्रमुख मुद्दा होता. त्या ठिकाणी तुमचा एक घोषणा पण आहे की भुवनेश्वरला मुक्ती दे अशी एक घोषणा पण होती तर भुवनेश्वरासंदर्भात तुमची भूमिका काय असेल. शहरातला कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न असेल सामाजिक प्रश्न आहे
शहरातले विकासाचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू. मी त्या दिवशी बोललो नाही पण आज बोलू शकतो. मला वाटत नाही आमच्यात असं काय चाललंय, मला शंका वेगळीच आहे, योग्य वेळेला बोलेल. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपको एज ए कैंडिडेट डिक्लेयर किया गया है जी? मैंने अभी कहा कि ये भारतीय जनता पार्टी में ऐसा होता है, एक कार्यकर्ता के स्वरूप से जो काम करता है, जो कार्य करता है, उसे आगे जाके ये मुझे लगता है कि मौका मिलता है. तो यही पे मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी की विशेषता यही है, एक ही पार्टी ऐसी है जो कार्यकर्ता के रूप में नेता का प्रवास होता है. आज लोकसभा का जो चुनाव है उसके लिए कैंडिडेट की जो उम्मीदवार की घोषणा है उसमें मेरा नाम आया, तो मुझे लगता है कि मैं शुरू में एक कार्यकर्ता जो किसी भी पॉलिटिकल बैकग्राउंड से नहीं आता, एक वार्ड के अध्यक्ष के शुरू से काम नहीं जब शुरू किया, तो आज एक लोकसभा का उम्मीदवार करके मैं खड़ा हूँ यहाँ पे आया. मेरे जो नेतृत्व है, जो हमारे नेता है, मैं सबका ऋण व्यक्त करता हूँ. ये कार्यकर्ता का जो एज ए उम्मीदवार करके चयन होता है, तो मैं संतुष्ट हूँ सब कार्यकर्ता, क्योंकि इसमें मैं प्रातिनिधिक स्वरूप से यहाँ पे उम्मीदवार हूँ, हम सब उम्मीदवार हैं, यही भावना हमारी सबकी है. किन अंगों को लेकर आप चुनाव में उतरेंगे, क्या होंगे आपके उसके बारे में? बिल्कुल, जो केंद्र की पुणे शहर के जो मुझे लगता है कि बहुत सामाजिक प्रश्न रहेंगे या विकास के प्रश्न रहेंगे, वो मुझे लगता है कि केंद्र के माध्यम से यहाँ पे हम उस पर काम करेंगे. पिछले 10 साल से मोदी जी ने जो काम किया है पुणे में, बहुत सारी उपलब्धियां हमें मोदी जी के माध्यम से, मोदी सरकार के माध्यम से यहाँ पे पूरी हुई है. हमारा एयरपोर्ट का एक्सपेंशन हो गया, चांदनी चौक जैसे यहाँ पे बड़ा प्रोजेक्ट हमारा ट्रैफिक प्रॉब्लम सॉल्व करने के लिए बड़ा प्रोजेक्ट हो गया, रिवर फ्रंट या ऐसे कुछ प्रोजेक्ट हमारे केंद्र से, हमारा मेडिकल कॉलेज यहाँ पे शुरू हो गया. मुझे लगता है कि मोदी जी जो पूना वासियों का सबसे बड़ा सपना था, कागज पे रही हमारी मेट्रो आज असल में यहाँ पे हम देख रहे हैं कि शुरू हो गई. पूना वासी बहुत खुश है, उसके प्रवास कर रहे संतुष्ट है, और बहुत कुछ काम जो है मोदी सरकार से यहाँ पे हमें मिले. तो मुझे लगता है कि मोदी जी को फिर से एक बार प्रधानमंत्री करने के लिए पूनावासियों यहाँ पे बहुत बड़ी मात्रा में यहाँ पे अपना वोटिंग का जो राइट है वो निभाएंगे. एक बार फिर से मोदी जी प्रधानमंत्री एक वोट पुणे से बिल्कुल यहाँ पे जाएंगे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर पुण्याच्या लोकसभेचे उमेदवार जे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव महाराष्ट्रातल्या 20 जणांच्या यादीमध्ये घोषित झालं, आणि कार्यकर्ते समर्थक जे त्यांचा आनंद आपण पाहतोय. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत. पहिली प्रतिक्रिया, लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे, गेले कित्येक दिवस तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत होता, शहरात चर्चा होती, शिक्कामोर्तब आज झाले. नक्कीच, शेवटी ही आमच्याकडे लोकशाही प्रक्रियेमधूनच उमेदवार निवडले जातात, त्याचाच हा भाग होता. या ठिकाणी स्थानिक पातळीवरती निरीक्षक नेमले गेले, त्यातनं एक कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या भावना काय त्या जाणून घेतल्या गेल्या, मग राज्य नेतृत्वाकडे तो अहवाल गेला, तिथून केंद्राकडे गेला, आणि पार्लमेंटरी बोर्डाने शेवटी त्याच्यावरती विचार करून
एकाला कोणाची संधी द्यायची म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी एक कार्यकर्ता म्हणूनच याचा आज मला संधी दिली आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येक जण कार्यकर्त्याची भावना आहे की आम्ही प्रत्येक जण उमेदवार आहोत. पक्षांतर्गत संघर्ष जो आहे तो सुद्धा दिसला. संघर्ष म्हणजे उमेदवारीसाठीचा संघर्ष जो आहे तो दिसला. जगदीश मुळीक असतील, सुनील देवधर असतील, संजय काकडे असतील, अनेक जण इच्छुक होते. अनेकांनी गेले कित्येक महिने लॉबिंग केलेली होती. शिक्कामोर्तब जे ते तुमच्या नावावरती झालं. कृपाशंकर सिंग यांच्या अहवालामध्ये तुमच्या बाजूने मोठं समर्थन गेल्याची माहिती मिळते. नेमकं खरं काय? मी म्हणालो तसं आमच्याकडे ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. लोकशाही जिवंत असलेला एकमेव पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे. इच्छुक आमच्याकडे बरेच जण होते, ते सगळे सक्षम होते. परंतु शेवटी कुठेतरी एकाला संधी मिळते म्हणून मी या सगळ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपातला म्हणून मी उमेदवार असेल. मला असं वाटतं की शेवटी पक्षामध्ये ज्या पक्षात लोकशाही आहे त्याच पक्षामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी स्पर्धा राहते. त्यामुळे स्पर्धा असणं काहीच गैर नाही. कोणाला स्वतःला वाटतं की मी लोकसभा लढेल, मी विधानसभा लढेल, याच्यात कुठंच गैर नाही. पण आम्ही सगळ्या शेवटी भारतीय जनता पार्टीच्या संस्कारात वाढलेले कार्यकर्ते आहोत. आणि त्यामुळे जो कोणी उमेदवार असेल आम्ही आधीच सांगितलं सगळे मिळून आम्ही शेवटी त्याचं काम करणार आहोत. त्यामुळे याच्यात काही दुमत नाही. तुमचं अभिनंदन. शेवटचा प्रश्न, सुरुवात कधीपासून करणार आहे, कसं नियोजन असणार? उद्या सकाळी आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, उद्या सकाळी सगळे महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही पुण्याचं आपलं ग्रामदैवत कसबा गणपती जो आहे त्याचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही उद्याच्या आमच्या प्रचाराला सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा अभिनंदन. तुमचं पुण्याचे भाजपचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याशी आपण बोलत होतो. गेले कित्येक दिवस प्रतीक्षेनंतर अखेर आज त्यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झालंय. आणि उद्या पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीपासून दर्शन घेऊन ते त्यांच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटकर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत. महापालिकेत 5 वर्ष.
आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पुणे लोकसभेचे उमेदवार म्हणून पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं नाव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने उमेदवार म्हणून घोषित केलेले आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. मी अण्णांचं भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. गेले अनेक दिवस
गेले अनेक दिवस कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा होती की पुण्याचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार कोण असणार आणि भारतीय जनता पार्टीने पुणे शहरातलं एक तरुण नेतृत्व ज्यांनी महापौर म्हणून पुणे शहरामध्ये अत्यंत चांगलं काम केलं, कोविडच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेचं नेतृत्व करत सामान्य माणसाला दिलासा देणारं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं, गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या, अशा मुरलीधर मोहोळांना या ठिकाणी पुणे लोकसभेचं उमेदवार म्हणून आज पक्षाने घोषित केलेलं आहे। मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेतलं मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। कार्यकर्ता हा संघटित आहे, संघटना ही तयारीत आहे आणि महायुतीची पुण्यामध्ये एक ताकद आहे। या सगळ्या आधारावरती देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे केंद्र सरकार काम करते, राज्यामधलं महायुतीचं सरकार जे काम करते, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांच्या नेतृत्वाखाली काम करणारं महायुतीचं सरकार असेल, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून जे चांगलं काम देशामध्ये केलं गेलं या आधारावरती पुण्याचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचाच होईल आणि तो मुरलीधर मोहोळांच्या माध्यमातून मोठ्या मताधिक्याने निवडून येईल। मी पुन्हा एकदा मनापासून भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने, तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने अण्णांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार। खरं तर सर्वप्रथम मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व पक्ष नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देईन की या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुणे लोकसभेचा उमेदवार म्हणून मला आज त्यांनी संधी दिली आहे। माननीय देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहेत, माननीय अमितभाई शहा, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डाजी, आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, माझे संघटनेतले आमचे कुटुंब प्रमुख, आमचे पालक माननीय बावनकुळे साहेब, आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, या सर्व नेतृत्वाला मी एक माननीय आठवले साहेब, या सर्वांनाच मी खरंतर या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं धन्यवाद देईन। व्यक्ती म्हणून जरी माझं नाव आलं असलं तरी एक नक्की आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता करतो। सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे पक्ष हा उभा राहतो। मी 1992-93 साली वॉर्डाचा अध्यक्ष होतो, संघटनेत अनेक जबाबदाऱ्या मला संघटनेने दिल्या, मी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा काम केलं, या शहराचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा मला माझ्या पक्षाने काम करायची संधी दिली, पुणेकरांनी मला 4 वेळा महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि आज एक लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास पाहता मला कार्यकर्त्यापासून लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षातच होतं। आणि म्हणून व्यक्ती म्हणून जरी मी असलो तरी आमच्यातला प्रत्येक जण हा कार्यकर्ता, हा मी प्रत्येक जण कार्यकर्ता उमेदवार म्हणून पाहतो याच्याकडे। आज प्रकर्षाने माननीय खासदार स्वर्गीय गिरीशभाऊ बापटांची सुद्धा आठवण आम्हाला सगळ्यांना नक्की होते की 40-50 वर्ष या शहरातलं सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी काम केलं आणि आज त्या जागेवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे पुणे हे जगाच्या नकाशावरती
आमचं एक सांस्कृतिक राजधानी विद्येचं माहेरघर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं पुणे एक मोठ्या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेलं हे शहर अलीकडच्या काळातली आयटी हब म्हणून त्याची नव्यानं झालेली ओळख उद्योगांसाठीचं एक मोठं शहर म्हणून पाहिलं जातं अशा अनेक अर्थानं पुणे शहर हे जगाच्या नकाशावरती आपलं स्थान राखून आहे. इथली सांस्कृतिक जी जडणघडण आहे जी परंपरा आहे त्या परंपरेला साजेसा अशा पद्धतीचं भविष्यातलं काम या शहराच्या भविष्यातल्या 50-100 वर्षाच्या विकासाचं व्हिजन हे निश्चितपणे आम्ही सगळे डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत आणि म्हणून मला विश्वास वाटतो मागच्या 10 वर्षात मोदीजींनी या शहरासाठी केलेलं काम अनेक मोठे प्रकल्प या शहराला माननीय मोदीजींच्या सरकारने दिले. स्वप्नात असलेली मेट्रो आमची प्रत्यक्षात आज सुरू झाली. चांदणी चौकासारखा मोठा प्रकल्प सुरू झाला. या ठिकाणी नदी सुधारणासारखे नदी पुनर्जीवन सारखे प्रकल्प सुरू झाले. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात एकमेव महापालिका अशी की ज्याला वैद्यकीय महाविद्यालय स्वतःचं सुरू करता आलं ते मला आम्हाला मोदीजींच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालं. नव्यानंच आपण पाहतो की पुण्याच्या या सगळ्या मानाच्या शिरपेच्यामध्ये अजून एक तुरा रोवला गेला तो म्हणजे आमच्या विमानतळाचं विस्तारीकरण झालं. असे अनेक प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून या पुण्यामध्ये झाले. राज्यामध्ये मागच्या 14 ते 19 या काळामध्ये देवेंद्रजींचं सरकार होतं आणि त्यानंतर आता माननीय एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा आणि देवेंद्रजींचं सरकार या काळामध्ये सुद्धा खूप काम पुण्यामध्ये झालं. महानगरपालिकेमध्ये 5 वर्षापूर्वी आम्हाला पुणेकरांनी काम करण्याची संधी दिली आणि त्या काळामध्ये पुण्याच्या पुढचा 50 वर्षाचा विचार करता अनेक प्रकल्प या शहरामध्ये मार्गी लागले आणि म्हणून मला विश्वास वाटतो हे सगळं पाहता आणि मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून पुणेकर नक्कीच पुन्हा एक पुण्याचं मत हे या पुण्याचा खासदार हा महायुतीचा करून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं एक मत हे निश्चितपणे देणार आहेत हा मला विश्वास वाटतो आणि म्हणून आज ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करणार आहोत आणि पुन्हा एकदा पुणेकरांच्या विश्वासानं त्याला पात्र ठरण्यासाठी म्हणून पुणेकरांचा आशीर्वाद घेऊन निश्चितपणे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत आणि मला विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून आमचे सगळे मित्रपक्षातले आमचे सहकारी आम्ही सगळे एकत्रितपणे पुन्हा एकदा पुणेकरांचा विश्वास संपादन करू आणि मोठ्या फरकानं या शहरामध्ये विजय संपादन करू असं मला विश्वास वाटतो. नाही असं होतं. शेवटी लक्षात घ्या ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. आमचा पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये लोकशाहीची प्रक्रिया पार पाडली जाते. इच्छुक तर अनेक जण असू शकतात. मी माझ्याबरोबर आधी 4 लोक इच्छुक होते. शेवटी ते सगळेच पात्र होते पण शेवटी एकाला कुणाला तरी संधी द्यावी लागते म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मी तो चेहरा असू शकतो. पण याचा अर्थ असा होत नाही. आमच्यामध्ये असे प्रसंग कधीच आमच्यामध्ये येत नाहीत की एकाला दिलं म्हणून दुसरं काही नाराज होणं किंवा काय. असे मागचा इतिहास बघा या शहराचा. ज्यावेळेला अनिलराव शिरोळे या शहराचे खासदार होते अनिलरावांच्या ऐवजी बापट साहेबांना तिकीट दिलं गेलं तर पहिला प्रचाराचा नारळ फोडायला अनिलराव शिरोळे त्या ठिकाणी होते. हीच परंपरा भारतीय जनता पार्टीची आहे. त्यामुळे मी असेल जगदीशजी असतील आमचे संजय नाना असतील आमचे अनेक काही उमेदवार इच्छुक म्हणून त्यांना हवं होतं. मला असं वाटतं हा परिवार आहे आमचा. आज आत्ता जस्ट यादी डिक्लेअर झाली आणि आम्ही इथेच बसलो होतो. असं काही ठरवून कुठे निरोप दिलेला नाही की आपण सगळेजण जमतोय म्हणून. आम्ही ऍक्च्युली आम्ही सगळेजण आमचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत आमचे राजेजी आहेत घाटेजी आहेत फिडकरजी आम्ही सगळेच आमचे महामंत्री आम्ही या शहरातल्या निवडणुकीची तयारी आम्ही म्हणून काही ना काहीतरी कामामध्ये दिवसभर इथं होतो. मी अचानक टीव्हीला बातमी आली आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे आलात आणि आता आपण सगळेजण एकमेकाशी बोलतोय. त्यामुळे उद्या सकाळी याच्यासाठी सगळे आम्ही एकत्र येणार आहोत. सकाळी 11 वाजता कसबा गणपती जे पुण्याचं ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी आम्ही नमस्कार करायला सगळेजण जाणार आहोत. त्या ठिकाणी सगळेजण आपल्याला दिसतील. नाही आता झाल्यानंतर आपणच सगळे इथं आलात त्यामुळे फोन घ्यायलाही कुणाचा फोन खूप आलेत
पण आता ते बघायला नंतर निवांत बोल. आणि असं होत नाही, असं आमच्यात तुम्हाला सांगतो, तुम्हाला उद्या दिसेल, असं कुठेही काही नसतं. अण्णा मुद्दे काय असतील? मागचे दोन टर्म झाले पुण्यात, भाजपचा खासदार आहे, तर अशी कुठली कामं आहेत जी पुणेकरांसाठी होणं गरजेचं आहे, तुम्ही करणार कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? नाही, निश्चितपणे. एक तर तुम्ही सांगतो की माननीय बापट साहेब होते तेव्हा पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला, पुण्याची मेट्रो सुरू झाली, केंद्राच्या माध्यमातून चांदणी चौकाचा प्रकल्प गडकरी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला, अनेक प्रकल्प पुण्यातले पूर्ण झाले. भविष्यामध्ये पुरंदरला होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणेकर, पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठीचं एक मोठं काम आपल्या सगळ्यांसाठीचं आव्हान म्हणून समोर आहे. मला असं वाटतं विमानतळाचा विषय असेल, अनेक केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या संदर्भातल्या काही जमिनीचं अधिग्रहण करणं, त्या ठिकाणी प्रोजेक्ट काही अपूर्ण असतील, त्या संदर्भातले विषय असतील, खूप काही विषय आता जे काही मला असं वाटतं समोर येतील, ते निश्चितपणे केंद्र सरकारच्या माध्यमातलं राज्यामधलं सरकार आहे, केंद्रातलं सरकार असेल, निश्चितपणे मला असं वाटतं काही अडचण येणार नाही. पुणेकर केंद्रातला कुठला प्रश्न आता शिल्लक राहिला हे पुढच्या काही काळामध्ये बोलणार नाहीत, अशा पद्धतीनं आम्ही सगळे काम. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भुवनेश्वर मंदिराचा एक मुद्दा हा प्रमुख मुद्दा होता, त्या ठिकाणी तुमचा एक घोषणा पण आहे भुवनेश्वराला मुक्ती दे अशी एक घोषणा पण होती, तर भुवनेश्वरा संदर्भात तुमची भूमिका काय असेल? शहरातला कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न असेल, सामाजिक प्रश्न आहे, शहरातल्या विकासाचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू. मी त्या दिवशी बोललो नाही पण आज बोलू शकतो, मला वाटत नाही आमच्यात असं काय चाललंय, मला शंका वेगळीच आहे, योग्य वेळेला बोलेन. धन्यवाद. जी मैंने अभी कहा कि ये भारतीय जनता पार्टी में ऐसा होता है, एक कार्यकर्ता के स्वरूप से जो काम करता है, जो कार्य करता है, उसे आगे जाके ये मुझे लगता है कि मौका मिलता है. तो यही पे मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी की विशेषता यही है, एक ही पार्टी ऐसी है जो कार्यकर्ता के रूप में नेता का प्रवास होता है. आज लोकसभा का जो चुनाव है उसके लिए कैंडिडेट की जो उम्मीदवार की घोषणा है उसमें मेरा नाम आया, तो मुझे लगता है कि मैं शुरू में एक कार्यकर्ता जो किसी भी पॉलिटिकल बैकग्राउंड से नहीं आता, एक वार्ड के अध्यक्ष के शुरू से काम नहीं जब शुरू किया, तो आज एक लोकसभा का उम्मीदवार करके मैं खड़ा हूँ यहाँ पे आया. मुझे मेरे जो नेतृत्व है, जो हमारे नेता है, मैं सबका ऋण व्यक्त करता हूँ. ये कार्यकर्ता का जो एज अ उम्मीदवार करके चयन होता है तो मैं संतुष्ट हूँ सब कार्यकर्ता, क्योंकि इसमें मैं प्रातिनिधिक स्वरूप से यहाँ पे उम्मीदवार हूँ, हम सब उम्मीदवार हैं, यही भावना हमारी सबकी है. अन्ना किन मुद्दों को लेकर आप चुनाव में उतरेंगे, क्या होंगे आपके उसके बारे में? बिल्कुल, जो केंद्र की या पुणे शहर के जो मुझे लगता है कि बहुत सामाजिक प्रश्न रहेंगे या विकास के प्रश्न रहेंगे, वो मुझे लगता है कि केंद्र के माध्यम से यहाँ पे हम उस पर काम करेंगे. पिछले 10 साल से मोदी जी ने जो काम किया है पुणे में, बहुत सारी उपलब्धियां हमें मोदी जी के माध्यम से, मोदी सरकार के माध्यम से यहाँ पे पूरी हुई है. हमारा एयरपोर्ट का एक्सपेंशन हो गया, चांदनी चौक जैसे यहाँ पे बड़ा प्रोजेक्ट हमारा ट्रैफिक प्रॉब्लम सॉल्व करने के लिए बड़ा प्रोजेक्ट हो गया, रिवर फ्रंट या ऐसे कुछ प्रोजेक्ट हमारे केंद्र से, हमारा मेडिकल कॉलेज यहाँ पे शुरू हो गया. मुझे लगता है कि मोदी जी जो पूनावासियों का सबसे बड़ा सपना था, कागज पे रही हमारी मेट्रो आज असल में यहाँ पे हम देख रहे हैं कि शुरू हो गई. पूनावासी बहुत खुश है, उसके प्रवास कर रहे संतुष्ट है, और बहुत कुछ काम जो है मोदी सरकार से यहाँ पे हमें मिले. तो मुझे लगता है कि मोदी जी को फिर से एक बार प्रधानमंत्री करने के लिए पूनावासियों यहाँ पे बहुत बड़ी मात्रा में यहाँ पे
अपना वोटिंग का जो राइट है वो निभाएंगे। एक बार फिर से मोदी जी अगर एक वोट देने से बिल्कुल यहाँ पे जाएंगे। बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर पुण्याच्या लोकसभेचे उमेदवार जे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव महाराष्ट्रातल्या